नमस्कार मंडळी, 7 वाजलेले आहेत. घड्याळ सेट केलेली आहेत आपण सगळ्यांनी. पुन्हा एकदा पोचलोय, नवीन दिवस नवीन क्रिकेटर. तुम्हा सर्वांचं लियान क्लीन अँड क्लिअर क्रिकेट गप्पामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मी निलेश नातू, पुन्हा एकदा नवीन क्रिकेटर तुमच्यासाठी आज घेऊन तर आलेलो आहेच आहे. पण मी दरवेळेस कसं असतं, साधारण इंट्रोडक्शन करतो. क्रिकेटर कोण आहे, काय आहे, कसं आहे, त्याचं काय आत्तापर्यंतचं त्याचं काम कितपत आहे, कसं आहे. पण आजच्या क्रिकेटरचं इंट्रोडक्शन करायला मला कळतच नाही मी सुरुवात कुठनं करावी. कारण जवळपास 14 वर्ष रणजी ट्रॉफी, 9 वर्ष एज ग्रुप क्रिकेट, म्हणजे आपण अंडर 14, 15, 17, 19 म्हणतो ते 9 वर्ष, 5 वर्ष MCAतला प्रवास, 4 वर्ष 4 वर्ष BCCI मधला प्रवास, असं जर आपण टोटल गणित मांडलं तर जवळपास 32 वर्ष या व्यक्तींनी क्रिकेटसाठी दिलेली आहेत, तेही महाराष्ट्राच्या. तर अशा माणसाचं काय सांगू आणि किती सांगू हा मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. आणि कुठनं सुरुवात करू याच्यामध्ये तर अजून मी देशाबाहेरचं इंग्लंडमधलं क्रिकेट तर पकडलेलंच नाहीये, ते अजून ऍड करायला लागलं. तर जवळपास माझ्या वयाच्या एवढं इतके वर्ष ही व्यक्ती पुण्यासाठी क्रिकेट खेळती असं म्हणायला हरकत नाहीये. तर मित्रांनो, वेळ आज अजिबात घालवूयात नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की हा जो कार्यक्रम आहे तो आपण 2 टप्प्यामध्ये घ्यायला लागणार आहे. कारण ह्या व्यक्तीकडे बोलण्यासारखं एवढं आहे, सांगण्यासारखं एवढं आहे की ते एका कार्यक्रमात होणार नाही. त्यामुळे आज आहे शुक्रवार, आजचा एक दिवस आणि येणारा मंगळवार, असे दोन्ही दिवस आपण या व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे पुढच्या मंगळवारीही परत लॉग इन करायला विसरू नका. तर बोलूयात आपण आजच्या आपल्या क्रिकेटरला. ऍड करूयात लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पामध्ये सुरेंद्र भावे याना. यस, सुरेंद्र सुरेंद्र श्रीराम भावे, आपलं खूप 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 मनापासून स्वागत लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पामध्ये. आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यस, निलेश, मला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि तू म्हणलास त्याप्रमाणे लियान क्लीन अँड केअर त्याचे विजय नवले जे आहेत त्यांना मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी याच या कार्यक्रमाचं प्रायोजन केलंय. आणि आता गप्पांचा कार्यक्रम सुरू करतो. सुरू करूयात. येस, डेफिनेटली. मी खरंच सगळ्यांच्या सुरेन सगळी ओळख सांगतो, माहिती सांगतो की हे केलंय, ते केलंय, तसं केलंय, असं केलंय, ते मी साधारण असं मर्ज करतो, एक 5-7 ह्याच्या गोष्टी लाईन्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तुझ्या बाबतीत एवढं आहे त्यामुळे मी खरंच काहीच सांगितलं नाहीये. तर सगळ्या गोष्टी आपण एक हॉर्सेस माउथ म्हणतात ना, तसं तुझ्याकडनं ऐकण्याला सर्वांना सर्वांना इच्छा आहे. आपण सुरू करूयात. मीन व्हाईल मी लोक सांगतो कोण कोण आलेत. प्रेमराज आहे, विजय दातीर सर आहेत, महेंद्र मोरे आहेत, सराडे आहेत, त्यानंतर अमित कुरुलकर आहेत, पराग फेटे आहेत, हे सगळे आपले नेहमीचे लाडके लोक आहेत, कार्यक्रमाची वाट बघत असतात. 7 म्हणजे 7 ला येतात. आपणही प्रयत्न करतो की 7 वाजता येऊन ह्यांनी दिलेला टाइम आपण पाळावा, तेवढ्याकरता आपली तेवढी मेहनत आपण प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी आपण यायचा प्रयत्न करतो. सो आज सुरू करू आजचा कार्यक्रम. ऍब्सोल्युटली, येस, लेट्स मूव ऑन. सुरुवात आपण करूयात. क्रिकेट तुझं चालू झालं तेव्हापासून, म्हणजे स्कूलपासून मला वाटतं क्रिकेट चालू केलं होतं ना. तर शाळा कुठली होती, कुठनं चालू झालं क्रिकेट? न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ही माझी शाळा. आणि अगदी सुरुवातीला विचार मनात येतो तो म्हणजे आमचे चित्रकलेचे सर होते दीदा जोशी. बर, ओके. आणि दुसरे चित्रकलेचे सर होते म द वारे. तर ह्या दोन लोकांना तेव्हा असं स्पोर्ट्स असं वेगळं कोचिंग वगैरे असं काही करायचं नाही. शाळेतल्याच स्टाफला एखाद्याला क्रिकेट सांभाळायला सांगायचे. मग पुढे ते एक इंदुलकर सर होते, त्यांनी सांभाळलं. आणि दीदा जोशी हे उत्कृष्ट चित्रकार होते आणि अत्यंत सुंदर ऑर्गनायझर होते. तर त्यांच्या त्यांच्या काळात म्हणजे तिथे माझं पहिल्यांदा क्रिकेट सुरू झालं. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडचं जे ग्राउंड आहे तिथे माझं क्रिकेट सुरू झालं. आणि मुख्य म्हणजे क्रिकेट सुरू करण्याकडे एक बॅकग्राऊंड अशी होती की केदार माझा सख्खा भाऊ हा ऑलरेडी खूप चांगला क्रिकेट खेळत होता. बरोबर. त्याची शाळा नुमवी. अच्छा, त्याची शाळा नुमवी. आणि तो 59 बॉर्न आहे, म्हणजे शेखर सुखवेकर, मिलिंद गुंजाळ, संजय दाते, संजय खरे, भूपेंद्र शर्मा, या ही जी बॅच आहे त्या बॅच मधला केदार आहे.
तर त्यामुळे घरात क्रिकेट मला चांगलं बघायला मिळत होतं. आणि वडील हे व्हॉलीबॉल संघ होता पुण्यामध्ये, इथे जवळच बाबूराव सणस ग्राउंड आहे. ओके. हे मूनलाइट नावाचा एक व्हॉलीबॉलचा टीम होती. त्या काळातले व्हॉलीबॉल मध्ये पण एक सुपरस्टार होते, विजय माने. अच्छा. ओके. ते सुद्धा सुभाष नगर मध्ये राहायचे. आणि माझ्या वडिलांचं जरी पासर हा त्यांचा गेम मधला जरी हे असलं, त्या क्लबचं मॅनेज करणे, त्यांच्या टूर्सला मॅनेजर म्हणून जाणे असं ते करायचे. त्यामुळे घरात स्पोर्ट्स. बरोबर. पण वडील कुठे सर्व्हिसला होते त्यावेळेस? वडील इन्कम टॅक्स मध्ये होते. इन्कम टॅक्स मध्ये होते. आणि आई शिक्षिका होती. आमच्याच कॉलनीमध्ये नूतन बालक मंदिर म्हणून एक मॉन्टेसरी स्कूल होती. बरोबर. त्याच्यात ती शिक्षिका होती. ते मॉन्टेसरीचं शिक्षण घेतलं होतं. तर ती लहान मुलांची शाळाही पॉप्युलर होती अतिशय सुभाषनगरमध्ये. आणि वडिलांकडनं पण क्रिकेटच्या स्टोरीज यायच्या, कारण इन्कम टॅक्सनी तेव्हा खूप चांगली टीम रिक्रूट केली होती. बर. ओके. उत्कृष्ट टीम होती. म्हणजे मला इफ आय रिमेंबर राईट, त्याच्यात रणजी ट्रॉफी प्लेअर विश्वास देशमुख हा होता. पीटर परमार हा रणजीच्या तर माझ्या मते अतुल सॅम्युअल वायएमसीए कडनं खेळणारा, तो तेव्हा इन्कम टॅक्स मध्ये होता. संजय दाते होते इन्कम टॅक्स मध्ये. त्यामुळे ते क्रिकेटचं वातावरण घरात होतं. सुभाष नगर गल्ली नंबर 7 म्हणजे विकेट होत का? हा. आणि विकेट होत तिकडे. म्हणजे गल्लीत रणजी ट्रॉफी प्लेअर खेळायचे. समोरच्याच वाड्यामध्ये मकरंद दीक्षित राहायचा. अरे बापरे. 9 नंबर लेन मध्ये तोरवी ब्रदर्स राहायचे. बर. ओके. त्यामुळे सुभाष नगरला पण एक क्रिकेटचं कल्चर होत. त्यामुळे काय जागा काय सुभाष नगरला क्रिकेटर्स ना वाटून दिली होती का की तुम्ही सगळे इथे येऊन राहा? म्हणजे आम्ही विनोदानी बरेचदा असं म्हणायचो की सुभाष नगरची टीम काढली तरी चालेल, रणजी ट्रॉफीची टीम होईल. त्याच्यात एक फक्त छोटीशी कॅव्हिएट होती की त्याच्यात साठे कॉलनीतलाही प्लेअर घावे, कारण साठे कॉलनीत गुदगे श्रीकांत कल्याणी हे राहायचे. ओके ओके ओके. त्यामुळे त्या दोघांना अलाउड होत. आणि बाजीराव रोड थोडं पुढे गेलो असतो तर विश्वास गोरे आणि श्रीकांत जाधव पण मिळाले असते. म्हणजे आमच्या एरियाची पण एक सुंदर टीम झाली असती. सुभाष नगर मध्ये गल्ली गल्लीतल्या ज्या मॅचेस असतात त्या फार टफ खेळल्या जायच्या त्यावेळेस. त्यामुळे ती एक मजा होती, वेगळी मजा होती. पण तू मगाशी जसं सांगितलंस की स्कूल मधले जे टीचर होते, ड्रॉइंग टीचर, तर ते ही जी बॅटिंगची अदा, ती कला, ती नजाकत, मग कुठेतरी त्यांच्याकडनं आली का तो क्लास जो म्हणतो ना, की म्हणजे सुरेंद्र बाबे उभे राहिले बॅटिंगला की लोक अशी अगदी मंत्रमुक्त होऊन बॅटिंग बघायला थांबायची, तर ते म्हणजे कला दिग्दर्शक असं काय त्यांच्याकडनं थोडस आलंय का ते? हा. म्हणजे दीदा जोशी चित्रकलेचे एक असे युनिक कॅरेक्टर होते. ते असे सच अ ब्युटिफुल पर्सन ओव्हरऑल. तर तू जर बघितलं असेल की क्रिकेटची हिस्ट्री महाराष्ट्रामध्ये आपण बघितली तर रमण बागेत रांभवलेले होते. त्यांच्याबद्दलही लोक असंच सांगायचे की ते अत्यंत कुशल संघटक होते आणि टीमला बांधायचे एकत्र. एक्झॅक्टली. तर त्यामुळे क्रिकेट स्किल्स त्या लोकांकडे नसले तरी काही फरक पडायचा नाही. त्यांचा स्वाभिमान त्याच्यात दडलेला असायचं की आपल्या टीमनी चांगलं केलं पाहिजे. आणि त्यामध्ये क्रिकेटचे जे शेप्स असतात, नॅचरल बॅटिंगचे शेप्स वगैरे, ते तर मला वाटतंय मी गल्ली नंबर 7 मध्ये खेळतानाच मला जाणीव झाली होती की माझे शेप्स तर ठीकठाक आहेत आणि मला बॅट नक्की पकडता येते एवढी नक्की जाणीव होती मला. आणि मग तिथनं तो प्रवास असा सुरू झाला. मग न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड कडनं मी ज्युनियर क्रिकेट खेळलो आणि तेव्हा सिनियर टीमचा कप्तान मकरंद दीक्षित होता. ओके. आणि मला 5वीतच सिनियर टीम मध्ये खेळायची संधी मिळाली. अरे वा. हा. आणि 5वीतच सिनियर टीम मध्ये खेळत असताना मला पहिली सिरियस इंजुरी पण झाली क्रिकेटमध्ये. ओ माय गॉड. म्हणजे काय झालं होतं? पेटिटवर मॅच चालू होती आमची. पेटिट वर्सेस न्यू इंग्लिश क्रिकेट. आणि लहान होतो तर ते अप्रेंटिस लोकांना शक्यतो पूर्वी शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट उभं करायचं. अप्रेंटिस चांगलं नाव आहे अप्रेंटिस. पण अजूनही मला वाटतं इंटरनॅशनल मध्ये पण तसंच आहे. अप्रेंटिस न्यू कमर्स तुझी जागा फिक्स आहे. म्हणजे पहिलं तिकडे हार्डवर्क कर. बरोबर. आउटफील्ड मध्ये पळून ये जरा आणि मग त्याची स्लिप मधली जागा कमव असं त्याच्यामध्ये. जागा कमव हे महत्वाचं आहे. पूर्वी असं होतं.
तर शॉर्टलेगला त्यांच्याकडे सांगा नावाचा एक सरदारजी प्लेअर होता लेफ्टी, आणि आमच्या बॉलरकडनं चुकून शॉर्ट बॉल पडला आणि त्यांनी जो पुल मारला तो ऍबडोमिनल गार्ड नाही, हेल्मेट नाही, टोपी नाही, अशा परिस्थितीत डायरेक्ट माझ्या नाकावर बसला. त्यामुळे माय फॅमिली डझंट अग्री, माझं कॅव्हिएट अशी आहे की माझं नाक त्या इंजुरीमुळे असं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुझं नाक नेहमी असंच होत. दोघेही आपापली बाजू लावून धरत असतील त्यामुळे. करेक्ट. पण ऑप्शन म्हणून चांगला आहे. त्यावेळेस काय वय होत? पाचवी मध्ये होता त्या. पाचवी मध्ये म्हणजे 10 वर्ष, साधारण 10 वर्षाचा. आणि ऑफस्पिन टाकायचो. ऍक्च्युली ज्युनियर क्रिकेटमध्ये जवळजवळ 17-18 वर्षीपर्यंत ऑफस्पिनरच होतो. हो बापरे. बर. म्हणजे मी महाराष्ट्रासाठी विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये पीवायसीत मी सौराष्ट्राच्या 8 विकेट्स घेतल्या होत्या. आणि ऑफस्पिनच्या बळावरच वेस्ट झोन आणि वेस्ट झोन मधनं इंडियन स्कूल बॉयच्या कॅम्पला ऑफस्पिनर म्हणूनच गेलो. पण मग सडनली हे कसं झालं, बॅट्समन परिवर्तन? माझं काय झालं, 16-17 आसपास माझी एकदम 1 फूट उंची वाढली. ओके. आणि उंची वाढल्यानंतर मी बायोमेकॅनिकली असं होतं की तुम्ही फ्लाईट कंट्रोल करायला बघता, कारण एकदम हाईट वाढली की तुमचा बॉल जास्त ओव्हरपिच जायला लागतो. एक्झॅक्टली. पुढे पडतो जास्त, पुढे पडायला लागतो. तर ते कर्टेल करताना माझ्या एल्बो मध्ये फॉल्ट निर्माण झाला. ऍक्शन थोडी. आणि मग नंतर काही बॉल फारच सस्पेक्ट ऍक्शन कडे जायला लागले. तेव्हा बायोमेकॅनिकल किंवा वेगवेगळी मशीनरी लावून तुझी ऍक्शन केली का 15 डिग्रीच्या आत एका पुढे वगैरे असलं काही नव्हतं. आणि त्यामुळे ऍक्च्युली बॅटिंग वर कॉन्सन्ट्रेशन माझं आपोआप गेलं. म्हणजे मी असं टाइमही नाहीये की माझी बोलिंग सुटली आणि मी बॅटिंग करून दाखवली असंही असाही माझा क्लेम नाही. पण ती बॅटिंग डेव्हलप होत गेली, माहिती, नॅचरल असते माझ्यामध्ये. आणि मग अंडर 19 ऑलराऊंडर म्हणून आणि 22 एकच वर्ष खेळलो, ते मी ओपनिंग बॅट्समन म्हणून खेळलो. तोपर्यंत माझी बोलिंग हे झाली होती. काळात मी रणजी ट्रॉफीला जी बोलिंग केली आहे ती काही वेळा नुसते आपण डार्ट्स म्हणतो ना, डार्ट्स टाकायचे बॉल, किंवा मग मी मीडियम पेस टाकायचो. तेच आशुतोष मराठे मला तेच सांगतायत की भावे सर अंगठा न लावता बॉलिंग करायचे ऑफस्पिन, ऍज यू सेड डार्ट्स जे टाकायचो आपण. पण थँक गॉड, देवाचे ते विशेष आभार मानले पाहिजेत, उंची वाढल्यामुळे आम्हाला एक उत्तम बॅट्समन मिळाला, नाही तर एवढा मोठ्या चांगला बॅट्समनला मुकला असता महाराष्ट्र. नाही म्हणजे सी दिस इज हे क्रिकेट आहे असं, म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच सांगतो ना, तुमचं जर पॅशन असलं ना आणि तुम्ही ओताईची तयारी असली तर ह्या अशा गोष्टी होऊ शकतात की ज्या मुलाचं करिअर 18 वर्षीपर्यंत ऑफस्पिनर म्हणून होतं आणि ते सडनली हॉल्ट झालं की आता याला लेजिटिमेट बोलिंग करता येत नाही आणि बॅट्समन म्हणून टर्न होणं, याला आई वडिलांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद आणि क्रिकेटचं पॅशन. एक्झॅक्टली. त्याशिवाय होऊ शकत नाही. पण कधी दुःख वाटतं ऑफस्पिन सुटल्याचं? दुःख कसं वाटतं, मी सिलेक्टरच्या अँगल मधनं जेव्हा विचार करतो ना तेव्हा मल्टिपल स्किल्सचा उपयोग होतो. ओके. म्हणजे मग तेव्हा असं वाटतं की म्हणजे मी शंतनूला नेहमी म्हणतो तू पण ती जी लेग स्पिन टाकायचास, लिटल लेगीज सोडायला नको होतीस तू, की मला तर लेजिटिमेट नाही म्हणून मला सोडायला लागली, पण ही शुड हॅव लेफ्ट हिज लेग स्पिन, कारण तो एक ऍडव्हान्टेज झाला. तर मल्टिपल स्किल मध्ये कधी कधी तुम्हाला 19-20 सिलेक्शन असतं तेव्हा थोडासा ऍडव्हान्टेज मिळू शकतो. पण खरं सांगायचं तर बॅटिंग मी नंतर इतकी एन्जॉय केली की बोलिंग माझी पार्टनरशिप ब्रेकर म्हणून लागली. तर इंग्लंडमध्ये मात्र 20 ओव्हर मिनिमम टाकायलाच लागली, पण बॅटिंग वरच कॉन्सन्ट्रेशन, नंतर बॅटिंगचीच मजा घेतली मी. वा, फर्स्ट क्लास, ग्रेट ग्रेट. बरेच आपले दोस्त मंडळी परत जॉईन झालेत. आपल्याला निरंजन गोडबोले आलेला आहे, नितीन फडतरे आहे, विजय नवले आहे, आशुतोष मराठे, रमेश भिडे सुद्धा आलेले आहेत. यस, बरीच गँग जमलेली आहे. तर मग आपण, यस शुअर, आपण परत शाळेकडे जाऊयात. मी असं ऐकलं होतं की शाळेच्या मध्ये असताना, ज्युनियर्स मध्ये असताना सिनियरच्या टीम मध्ये पण सिलेक्शन झालं होतं, ते कसं घडलं होतं, त्याचे काय स्टोरी होती? माझ्या मते काय झालं की ज्युनियर क्रिकेटमध्ये मी जी ऑफस्पिन टाकत होतो
तर मी छोटा होतो, फ्लाईट होती आणि स्पिन होता मोठा, त्यामुळं सिनियर टीम मधल्या संघाला त्याचा सगळ्या प्लेयर्सला असं वाटलं की आपण सुरेनला सिनियर टीम मध्ये खेळवायला पाहिजे, कारण तसा काही रूल नाहीये की 11 वर्षाच्या 12 वर्षाच्या मुलाला खेळून देऊ नये सिनियर टीम मध्ये, असा काही रूल नाही. म्हणून त्यांनी मला ऑफ स्पिनर म्हणून रेग्युलरच प्लेअर म्हणूनच ट्रीट करायला सुरुवात केली आणि ही फार मोठी उपलब्धी होती. कारण नंतर एकदा मी कुठल्या तरी एका मॅचला 2 ओव्हर मेडन टाकले आणि 3 विकेट्स घेतल्या. आणि ते म्हणजे कसं घडत असतात गोष्टी, तर तेव्हा आपले अशोक सिधय फार जुने तरुण भारतचे पत्रकार होते, म्हणजे सिधय आपला इंटरनॅशनल टेबल टेनिस प्लेअर, त्याचे वडील, त्याचे बाबा, त्यांनी एक छोटा पीस तरुण भारत मध्ये केला, छोटा सुरेंद्र चमकला. बर, हे पहिलं आर्टिकल लिहून आलेलं सुरेंद्र बाबांचं पहिलं नाव झळकलं ते तरुण भारत पहिलं आर्टिकल. आणि नंतर मी सिधय सरांना नेहमी त्याची आठवण करून द्यायचो. सो सो रेकॉग्निशन मिळायला लागलं की हा ऑफस्पिन सुंदर टाकतो. आणि कसं असतं लाईफ मध्ये, अनेक वेळा माझ्या आजूबाजूच्या लोकांना मला सिनियर टीम मध्ये खेळवावं असं वाटलं, हीच एक परिस्थिती अशी निर्माण होणं, निर्माण झाली, आपण एक नशिबाचा पार्ट असतो, राईट वेळेला राईट माणसं भेटणं हेही असतं. आणि त्यामुळे 17-18 पर्यंत मी बॉलरच, बॉलर हु कॅन बॅट अ बिट असाच होतो. ओके, हा, मी करिअरची सुरुवात ही कायम बॉलर म्हणूनच झाली होती. मग त्यावेळेस बॅट्समन झाल्यानंतर म्हणजे बॉलिंगला कसं आपण जास्त वॉर्मअप करतो किंवा जास्त पळापळ करून शकतो, कारण बॉलिंग करायची आहे आपल्याला, ते डोक्यात कुठेतरी असतं, पण बॅट्समन तसं म्हटलं तर थोडं रिलॅक्स असतात. म्हणजे ज्यावेळेस जेव्हा चालू केलेलं क्रिकेट होतं, तर त्यावेळेस मग बॉलर नंतर बॅट्समन झाल्यावर काय थोडंसं रिलॅक्स होतं की ठीक आहे मला काय बॅटिंग करायची आहे, जाऊन मला उभं राहून रन्स करायचे, तर असं काही होतं डोक्यात की आता थोडं फिटनेस बाबा कमी केला तरी चालणार आहे, असं काय होतं? खरं सांगू का निलेश, की तेव्हा क्रिकेट इतकं अनकॉम्प्लिकेटेड होत ना, की सोपं होत, खरं अगदी सोपं क्रिकेट होत. म्हणजे अक्षरशः जाऊन त्या गोळक्यात उभं राहायचं आणि दोनदा हात असे हलवले, दोनदा असे हलवले आणि एकदा अशी कमान केली की मॅच सुरू व्हायची. आणि मी ऑफस्पिनला म्हणजे ऍक्च्युली एका इनिंग मध्ये 40-45 ओव्हर टाकल्यात ऑफस्पिनच्या, त्यामुळे आय न्यू की माझ्याकडे लॉंग इनिंग आजचा स्टॅमिना असणार आहे. त्याच पीवायसीच्या मॅचला जेव्हा मी 8 विकेट काढल्या, तेव्हा मी काहीतरी स्टॅट्स बघितल्या आपण, तर 45 का 46 ओव्हर बोलिंग केली आहे. बापरे. आणि त्यातल्या अनेक ओव्हर एकाच बाजूनी कुसुमताई देवधर त्या बॅडमिंटन कोर्टच्या बाजूनी तो स्टॅमिना तसा होता, काटकपणा होता. आणि बॅटिंगही आपल्याला लॉंग टाइम करता येऊ शकेल मोठ्या इनिंग्स, याचा कॉन्फिडन्स होता. पण कॉन्फिडन्स होता, अनकॉम्प्लिकेटेड क्रिकेट मी बोललो ना, ते फिजिकली आणि मेंटली सगळ्याच बाबतीत तेव्हा क्रिकेट अनकॉम्प्लिकेटेड होत. आणि आणि कसं होतं की यू ऍक्च्युअली प्लेड फॉर जुनून. हा एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो की एक ईर्ष्या होती किंवा इच्छा होती आणि मला करून दाखवायचं हे त्याच्या मागचं जे होतं ना, तर त्याच्यामध्ये जास्त तुमचा आत्न तो परफॉर्मन्स येत राहिला त्यामध्ये फर्स्ट क्लास. खूप छान, खूप छान. पण मग त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट किंवा म्हणजे क्लब क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, तर ते कधी चालू झालं आणि कुठनं चालू झालं? क्लब क्रिकेटचं असं झालं की तेव्हा एमसीएने एक युनिक गोष्ट केली होती. म्हणजे मी साधारणपणे 13व्या वर्षी देवधर ट्रस्टला सिलेक्ट झालो आणि आय एम टिल टुडे आय एम इटर्नली थँकफुल की प्रोफेसर देवधर त्यांच्यासारख्या एका महान व्यक्तीनी त्यांना शासनाकडनं मिळालेल्या एका अवॉर्डच्या 1 लाखाचं डिपॉझिट बँकेत ठेवून त्याच्या इंटरेस्टवर इनिशियली देवधर ट्रस्ट सुरू केलं. आणि इथं माझी राजाभाऊ ओक सरांची पहिल्यांदा भेट झाली, म्हणजे श्यामचे वडील त्यांची भेट झाली. देवधर सरांकडे आम्हाला आठवड्यातनं एकदा सगळेजण असे ओळीनी राजाभाऊ ओक सरांच्या मागनं त्या समोरच्या गल्लीत देवधर ट्रस्टला राजाभाऊ ओक यांच्या देवधर सरांच्या घरी घेऊन जायचे. आणि देवधर सर स्वच्छ पायजमा किंवा धोतर आणि घालून बाहेर येऊन देवधर ट्रस्टच्या मुलांशी एक 10-15 मिनिटं गप्पा मारायचे. असं आठवड्यातनं एकदा अगदी असायचंच. ट्रीट असायची ना ती, ट्रीट होती म्हणजे लिटरली त्यावेळेस. तर देवधर ट्रस्ट कडनं तेव्हा हळूहळू राजभोग सरांनी त्यांचं जे
त्यांचे कशात कुशल होते तुला सांगतो, ते नुमोबीचे पण कोच होते आणि ते देवधर ट्रस्टचेही कोच होते. बरोबर. ते नुमोबीच्या खेळाडूंना तिकडच्या प्रॅक्टिसला सांगायचे, अरे देवधर ट्रस्टची टीम सॉलिड तयार होती आता तिकडे भावे राजेश पंत सचिव, निखिल अत्रे, अशोक गाडगीळ असे फार भारी भारी प्लेअर आहेत. देवधर ट्रस्टला सकाळी ते प्रॅक्टिसला आले की आम्हाला सांगायचे सॉलिड तयार झाली आहे नुमोवीची टीम. तिकडे त्यांच्याकडे सुनील कांबळे चांगला आउटस्विंग टाकतो, फुकणे नावाचा बॉलर होता तो क्विक टाकतो, आपला सध्याचा उत्कृष्ट गायक जित्या बुरुक, जितू बुरुक लेफ्ट हँड स्पिन. तर असं ते एक टेस्ट मॅच ची मालिका खेळवायचे ते नुमोवी विरुद्ध. पहिली कॉम्पिटिटिव्ह हे होती आणि तेव्हा मी आता अगदी नक्की सांगू शकतो असं की संदीप भडसावळे मॅटिंग विकेटवर वॉज अ टेरर. म्हणजे संदीप भडसावळे जो इंजिनिअरिंग कॉलेज खेळणं खेळला, नुमोवीचा कप्तान होता आणि नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. तो मॅट विकेटवर पहिला माझा मी क्विक बॉलर जो खेळलो मॅट विकेटवर संदीप भडसावळे होता. खरंच जोरात टाकत जोरात टाकायचा आणि तो फिजिकली जरा सगळ्यांपेक्षा स्ट्रॉंग होता असा आणि चांगला टाकायचा तो. तर ते झाल्यानंतर मग पुढे असं झालं की अंडर 19 ची जी महाराष्ट्राची सिलेक्टेड टीम होती त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननी अनवर शेख सरांच्या हातात दिलं. येस. आणि अनवर शेख सर स्वतः कॅप्टन आणि कोच म्हणून आमच्या बरोबर खेळायचे. हो, म्हणजे अंडर 19 ची एक ग्रुप म्हणजे ती 19 वर्षा खालची सगळी मुलं आणि ओपन इन्व्हिटेशन मध्ये खेळायचे. ओपन इन्व्हिटेशन मध्ये आम्हाला खेळवलं आणि तो एक कमाल एक्सपिरियन्स होता. म्हणजे कमालीचा एक्सपिरियन्स होता. मला अजूनही आठवत आहे नेहरू स्टेडियमवर आम्ही त्या अंडर 19 टीमनी क्लब ऑफ महाराष्ट्राच्या फुल टीमला मात दिली होती. ओ माय गॉड, त्यांच्या घरात जाऊन त्यांना तिथे हरवलं जातो. तेव्हा ती एकदम हॉट न्यूज झाली होती सगळीकडे. ऑब्विसली सर त्यांच्या त्या स्टाईल मध्ये म्हणजे आम्ही फिदा असायचो की त्यांच्या बरोबर खेळायचो. एवढ्या महान रणजी बॉलर बरोबर आपण इन्व्हिटेशन खेळायचे. इन्व्हिटेशनची इंट्रोडक्शन आणि मग देवधर ट्रस्टमधन नॅचरल प्रोग्रेशन टू PYC. पण देवधर ट्रस्टची जी प्रॅक्टिस असायची ती कुठल्या ग्राउंडवरची व्हायची त्यावेळेस देवधर ट्रस्टची? पण मग मॅटिंग विकेट असायचं का टफ विकेट वरती असायची? देवधर ट्रस्टनी सरांनी देवधर सरांनी त्यांच्या खर्चाने 3 सिमेंट विकेट करून घेतल्या होत्या. बरोबर. आता एक्झॅक्टली जिथं कॉफी हाऊस आणि ऍडमिन सेक्शन आहे त्याच्या खाली त्या 3 विकेट्स होत्या. भांडारकर रोडला लागून भिंतीला लागून होती ती विकेट. लागून म्हणजे गिरीकर समोर भिंतीच्या आत आणि मोठी गॅप होती. त्याच्या पलीकडे सावतामाळी बिल्डिंगच्या इथे 2 सिमेंट विकेट मेट्रो आणि अंबिका क्लब. म्हणजे स्टार्स क्लब आणि मेट्रो आणि अंबिका हे एकच होते सोमनाथ नायकांचे. त्या दोन प्रॅक्टिसेस तिथं चालायच्या असं ते PYC जुनं चित्र होत. पण एक मला ना थोडासा म्हणजे वेगळा प्रश्न आहे पण मला विचारायचं या ठिकाणी की नंतर तुमची जी मॅच होती तुम्ही क्लब ऑफ महाराष्ट्रला स्टेडियम वरती जाऊन क्लबला हरवलं पण तुम्ही लोक प्रॅक्टिस करायचा सिमेंट विकेट वरती. मला वाटतं त्या ज्यूट मॅट टाकून तुम्ही प्रॅक्टिस करत असणार तर त्यावेळेस बॉलचा येणारा स्पीड किंवा आपण जे बॅकफूट प्लेअर म्हणतो तर मग तिथे काही फरक जाणवला की टर्फ वरती आपण एकदम खेळतोय मॅटिंग वरती गेल्यानंतर ऑफ दी विकेट जो बॉल निघायचा त्याच्यामध्ये काही फरक जाणवलेला? तुम्ही कसं ओव्हरकम केलं त्यावरती? खूप खूप एक्सलंट क्वेश्चन आहे ऍक्च्युली निलेश. म्हणजे आय एम ग्लॅड दॅट यू आस्क दिस क्वेश्चन. की सिमेंट विकेट विरुद्ध मॅटिंग विकेट विरुद्ध टर्फ विकेट अशी चर्चा बरेचदा होते. विरुद्ध असं काहीच नाहीये. सिमेंट विकेटचा गुणधर्म आहे की जिथं बॉल स्किड होऊन बॅटवर येतो. एक्झॅक्टली. आणि बॉल म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशनसाठी शॉर्ट्स मारायला VVS लक्ष्मणनी थ्रू आउट हिज करिअर ही युज सिमेंट विकेट थ्रूआउट हिज करिअर ऍज अ प्रॅक्टिस विकेट. ओके. सो त्याची ती एक खासियत आहे. त्यामुळे स्किड होणारा बॉल आम्हाला खेळता यायचा. आमचं सगळं ज्युनियर क्रिकेट आणि युनिव्हर्सिटी क्रिकेट पर्यंत आणि माझ्या रणजी डेब्यू पर्यंत सगळं क्रिकेट मॅटिंग वरच झालंय. ओके. आम्हाला टर्फची इंट्रोडक्शनच नंतर झाली. म्हणजे माझी जी मेडन सेंच्युरी आहे ती राजकोटला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्राउंडची उद्घाटनाची मॅच होती. अच्छा. आणि दॅट वॉज माय फर्स्ट रणजी ऑन टर्फ विकेट. ओ ग्रेट. फर्स्ट फॉर सेकंड अशी.
तर त्याच्या आधी मॅटिंग विकेटवर माझा डेब्यू आहे. मॅटिंग विकेटवर बॉल कट होतो अत्यंत टाईट. इट इट मेक्स अ बॅटर यु नो व्हेरी वेल इक्विप्ड टू फेस बॉल विच इज डुईंग समथिंग ऑफ द पिच. एक्झॅक्टली, पडल्यानंतर थोडासा आत येईल, बाहेर येईल, कट होईल. आणि ऍज समबडी सेड द अदर डे ऑन युअर शो, बॅकफूट गेम खूप छान डेव्हलप होतो, फरक पडतो. अगदीच 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 कॉम्बिनेशन. आणि मग टर्फ वर गेल्यावर एक वेगळीच दुनिया असते टर्फ. येस येस, आपापले प्लसेस अँड मायनसेस आहेत. बरोबर. मग ते जे तुमची जी अंडर 90 ची टीम होती, ती जर तुम्ही ज्यांना हरवलं होतं, मग त्यातनं सिलेक्शन प्रोसेस व्हायची, त्याच्यातनं मग एज ग्रुप सिलेक्ट झालेला? कारण मला वाटतं 15, 19, 22 सगळंच महाराष्ट्राकडनं रिप्रेझेंट केलेलं आहे ना. हो हो, ऍब्सोल्युटली, म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे 15 ऑफ स्पिनर होतो, 19 सॉर्ट ऑफ बॅटर हू कॅन बोल असं झालं उलट. 22 प्युअर बॅट्समन. राईट राईट. अंडर 15 असताना कोण होतो कॅप्टन, काय टीम होती ती साधारण? अंडर 15 आमची टीम म्हणजे संतोषनी ऍक्च्युली तेव्हा पायावर ओपन केलं होतं. ओके, ऍट पीवायसी संतोषनी पायावर ओपन केलं होतं. आणि म्हणजे खूप छान टीम होती आपली. म्हणजे माझा एक फार जुना सवंगडी की जो अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेस मध्ये ही लेफ्ट अस इन व्हेरी यंग एज, अतुल सोमण हा अत्यंत अप्रतिम क्रिकेटर होता. तर म्हणजे महाराष्ट्राची टीम सुद्धा तेव्हा चांगलीच होती. आणि मला स्पेसिफिकली संतोष आठवतोय कारण धामणे सर आमचे कोच होते, अनंत धामणे माझे आमचे कोच होते. म्हणजे माझे पहिले स्टेट कोच अनंत धामणे सर. तर सुरेश वाघमारे सुद्धा आमचे कोच होते अंडर 15 एक वर्ष. आणि मी पी विठ्ठल कोचिंग क्लासला नेहरू स्टेडियम वर जायचो अगदी लहानपणी. बेलसरे सर, आज जे बेलसरे सर, ते माझे पहिले प्रॉपर क्रिकेट कोच ते होते. फर्स्ट कोच बेलसरे सर. बेलसरे सर होते त्यामुळे. तर हे असं आहे. तर 15 आमची चांगली टीम होती. आमचा एक जयन कुलकर्णी म्हणून एक आमचा खूप चांगला प्लेअर होता, तोही नंतर युएस मध्ये सेटल झाला. अनफॉर्च्युनेटली ही इज ऑल्सो ही पास्ड अवे 2 अगो. ओके. पण अशा खूप आशिष कुलकर्णी नावाचा आमचा टॉल विकेट किपर होता, एक व्हेरी व्हेरी टॉल विकेट किपर, म्हणजे क्वाईट युनिक ऍक्च्युली. हा, त्याच थोडं वेगळं होतं ना, विकेट किपर उंच म्हणजे विकेट किपर, तू किपर नाही तू बॉलर हो बाबा, असं असायचं. आणि त्या सुमारास आज अशू आपल्या बरोबर आहे, आशुतोष मराठे, तो आणि सुलक्षण, विक्रांत कुंतांबेकर, आशिष परुळेकर ही मुंबईची टीम होती तेव्हा. तर अशा त्या अंडर 15 आठवणी आहेत. आणि ग्रेट ग्रेट. मग अंडर 15, अंडर 19, अंडर 22, मग नंतर रणजी ट्रॉफी कसं घडलं? म्हणजे रणजी ट्रॉफीला डायरेक्टली अशी एकदम जंप कशी काय झाली, काय परफॉर्मन्सेस वाईज कसं होतं तेव्हा? मग रणजी ट्रॉफीचं कसं झालं माझं की 22 एक वर्ष मी खेळलो आणि आय डिंट प्ले ऑल दॅट वेल, पण ठीक आहे, आय सर्व्हाइव्ड वन सीझन. आणि त्या सुमारास मला बॅटिंगचा अंदाज आला होता की आपण छान करतो बॅटिंग. आणि तेव्हा जसदनवाला ट्रॉफी असायची की जी आपली जसदनवाला रणजी ट्रॉफीची सिलेक्शन टुर्नामेंट. सिलेक्शन टुर्नामेंट. तर त्या जसदनवाला ट्रॉफीमध्ये मी खूप रन केल्या. आणि मग त्याच वर्षी मी इन्व्हिटेशन लीगला पीवायसी कडनं 3 केल्या. म्हणजे ओल्ड फॉर्मॅट मधली इन्व्हिटेशन, म्हणजे 9 or 10 टीमची इन्व्हिटेशन. अच्छा, जुना फॉर्मॅट, फक्त त्या जुन्या टीम होत्या. आणि त्या एका सीझन मध्ये मी 3 केल्या. मला असं वाटतं विजयराज सगमनी पण त्या वर्षी 2 or 3 केल्या. जर याच्याकडनं खेळायचं सेंट्रल बँकेकडनं, सेंट्रल बँक, हो बरोबर बरोबर, हो. तर त्यांनी पण 3 केल्या. आणि मग तिथनं मी रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालो. आणि रणजी ट्रॉफीचं पहिला काही काळ फारच हे होता रे, म्हणजे इट वॉज रिअली टफ. म्हणजे थोडं आपण रणजी ट्रॉफी कडे जाऊया, त्याच्या अगोदर थोडस मागे येऊन ना, अंडर 15 एक इंडिया कॅम्प केला होता. येस, त्याविषयी थोडस आपण पहिलं बोलायला पाहिजे, खरं लोकांना तेही कळायला पाहिजे. आत्ताचे जे एनसीए म्हणतात तसंच स्वरूप होतं त्या कॅम्पचं, बरोबर? ऍब्सोल्युटली. म्हणजे ते त्यावेळेच वेगळ्या पद्धतीचं एक एनसीएच होत ते. आणि ऑब्विसली आशुतोष त्या कॅम्प मध्ये होता,
सबा करीम होता, सबा करीम होता. चेतन शर्मा होता, ओके. नंतर युसुफ अली खान पठाण म्हणून एक युपीचा प्लेअर होता तो होता, आणि अनेक त्यावेळचे इंडियातले चांगले खेळाडू त्या कॅम्पला होते, आणि काही खेळाडू त्यातले अप्रतिम होते पण तेवढे पुढे आले नाही. आणि बेंगलोरला मला आठवत आहे, बेंगलोरला आत्ता जिथे ड्रेसिंग रूम आहेत तिथे डॉर्मेटरीज होत्या बेंगलोरला फर्स्ट फ्लोअर वर, आणि त्या डॉर्मेटरीज मध्ये बंक बेड मध्ये आम्हाला तिथे झोपायची व्यवस्था होती, आणि कडेला एक कॅन्टीन होतं तिथं, मेस टाईप होतं तिथं जेवण. एमओ अधिकारी सर चीफ कोच, एमओ अधिकारी सर होते के तारापूर, जे खूप म्हणजे आपला जो शावीर तारापूर इंटरनॅशनल अंपायर आहे, अच्छा के तारापूर, आणि एका छोट्या छोट्या पिरियड साठी ऑफ स्पिनर्स साठी प्रसन्न सर आलेले, वाव, लेफ्टनंट स्पिनर साठी बिशन सिंग बेदींना पाचारण केलं गेलं होतं, काही त्यातले सुपरस्टार येऊ शकले नाही, आणि रमाकांत देसाई हे फास्ट बॉलर साठी आले होते. आणि असा तो अप्रतिम अतिशय कॅम्प होता, आणि त्या कॅम्पच्या माझ्या ग्रेट मेमरीज आहेत, कारण तिथे मी कॅम्पला गायचो त्यामुळे सगळ्यांचं कोंडाळ जमायचं आणि संध्याकाळी धमाल असायची. आपल्याला एक सगळ्यात माझ्याकडे रिक्वेस्ट खूप जणांच्या आहेत गाण्याबद्दल सुद्धा, तर आपण मंगळवारच्या एपिसोड मध्ये गाण्याचा कार्यक्रम आपण घेऊया, कारण सगळ्यांनी मला आवर्जून सांगितलंय एक गाणं तरी सुरेंद्रला म्हणायला सांगायचंय. पण त्यावेळेस मला विचारायचं असं की 14 वर्षाच्या लहान मुलाला घरच्यांनी परवानगी दिली एकट्याला जायचं, ट्रेननी जायचंय, दूर राहायचंय? खूप छान क्वेश्चन आहे, पण अरे तुला खरं सांगू का, माझ्या आई वडिलांनी ना मला 7 नंबर मध्ये गल्लीतली मॅच जरी 6 तास चालली तरी मला कधी प्रश्न विचारला नाही की तू अजून घरी कसा आला नाही, म्हणजे असं होत. तर अरे तेव्हा इंडियन स्कूल बॉयच्या कॅम्पला सिलेक्ट होणं केवढी मोठी गोष्ट होती, ही गोष्ट होती. सुभाषनगर मध्ये गल्ली नंबर 7 मध्ये राहणाऱ्या एका साध्या घरातला मुलगा आणि तिथं सिलेक्ट होणं, आणि मुंबईहून बीसीसीआय कडनं ते छोट ते तिकीट येणं ट्रेनचं सगळं, हा बरोबर, यस, फार मोठ्या गोष्टी गोष्ट होती. आणि गेलो आणि येताना अनरिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये मांडीवर सुटकेस ठेवून त्याच्यावर झोपून आलो, तरीही कुठेही शेणवटा आला नाही, कारण अरे काय आपल्याला काय करायला मिळतंय याचाच आनंद इतका होता. आणि तेव्हा हँड रिटन लेटर्स लिहायचो ना आम्ही पालकांना, हँड रिटन लेटरच एक मजाच वेगळी असते. तर ते बँगलोरहून मी 1-2 लेटर लिहिली होती. किती दिवसाचा होता तो कॅम्प? कॅम्पचा ड्युरेशन 1 महिन्याचा कॅम्प होता. ओ, 1 महिना. म्हणजे तेव्हा त्यांचे जुने सेक्रेटरी डॉक्टर थिमप्पैया हे त्यांचे त्यावेळे त्यांचे प्रेसिडेंट होते, म्हणजे आज चिन्नास्वामीला तुम्ही गेलात तर त्यांचे फोटो लावलेत, आणि सी नागराज म्हणून त्यांचे एक फार मोठे क्रीडा संघटक होते, ते तेव्हा सेक्रेटरी होते. आणि इंडियन स्कूल बॉयचा कॅम्प हा बेंगलोरलाच व्हायचा. अच्छा. आणि त्या सिटीमध्ये एक असं मॅजिक आहे की अजूनही मी एनसीएचे आता कॅम्प घ्यायला जातो. मागच्या वर्षी मी आपल्या इंडियन अंडर 19 गर्ल्सचा कॅम्प केला इंडियाच्या टीमचा, तर एनसीएची मी अनेक कामं करतो, त्या सिटीचा चार्म काहीतरी वेगळाच आहे बेंगलोरचा. त्यामुळे ते जुनं आहे ते लोकांना अजून ते तसंच त्याच्या चामतेमध्ये काम करतायत तसं फर्स्ट क्लास. आणि मग त्या ते आल्यानंतर मग कॉन्फिडन्स वेगळाच असेल ना की आपण एनसीए करून आलोय, तो म्हणजे असं कॉलर ताट असेल सगळ्या मुलांच्यात की एनसीएला जाऊन आलेला आहे. तर ते आल्यानंतरचं कसं होतं क्रिकेट, फरक पडलेला खूप? खरं सांगू का, असा असा काही ह्यूज अटिट्यूड डेव्हलप झाला नाही त्यातनं, पण एक मात्र कळलं की चांगल्या चांगल्या प्रॅक्टिसेसला आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी एक्सपोज झालोय आपण, आणि इतक्या अप्रतिम बोलर्सला, म्हणजे चेतन शर्माला खेळून आल्यावर इंडियन स्कूल बॉयच्या कॅम्प मधनं इथले बोलर्स काहीच वाटे झाले मला ऍक्च्युली. आणि असं होत होतं, कॉन्फिडन्स लेवल एक वेगळीच असते, अगदी. आणि मजेदार ऍटमॉस्फिअर होतं, म्हणजे तिथून आल्यावर तुला मी सांगतो की प्रोएक्टिव्ह सिलेक्शन जे असतात ना ही तेव्हा सुद्धा व्हायची नाहीत असं नाही. त्याच वर्षी मी जसदनवाला ट्रॉफी खेळलोय, रणजी ट्रॉफी, ओके, त्याच वर्षी. आणि मी नाशिकच्या
अहमदनगरला त्या मॅटिंग विकेटवर मी नाशिकच्या रणजी ट्रॉफी सिलेक्शन मॅचला फायनलला 6 विकेट काढल्यात. ओ गॉड, आहा वाव, मिलिंद मुंजाळ त्या टीमचा कॅप्टन होता आणि एक अंडर 15 इंडिया कॅम्प करून आलेला मुलगा आहे, म्हणून डायरेक्ट सिलेक्शन मला जंतरवाला नगरला घेऊन गेले. आणि ग्रेट एक्सपिरियन्सेस, म्हणजे कधी कधी आय थिंक मोस्टली मी सिलेक्टरच्या भावनेत जेव्हा विचार करतो ना तेव्हा आय स्ट्रॉंगली फील ऑनेस्टली दॅट इट्स अबाउट बिंग इन द राईट प्लेस एट द राईट टाइम. ते खूप महत्त्वाचं आहे आणि तेव्हा म्हणजे ते अलाईन होतात सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. आणि मग त्या अलाईन गोष्टी झाल्या की त्या त्या गोष्टी होत जातात. म्हणजे त्यावेळेला राईट म्हणजे पॉवर मधल्या लोकांना तुमच्याबद्दल विश्वास असतो की याला आपण चान्स द्यावा, अशा अनेक गोष्टी पेरिफेरली घडत असतात. घडत असतात. एक्झॅक्टली. क्रिकेटरला फार मोठा फायदा होतो. बरोबर. पण त्या गोष्टी घडण्यासाठी तुमचा परफॉर्मन्स ही सर्वात मोठी चालना असते. तिकड जर तो झाला तरच या सगळ्या आजूबाजूला तुमच्या गोष्टी घडत असतात. पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह म्हणा दोन्ही पण तऱ्हेने. तर मग रणजी ट्रॉफी डेब्यू 1990 झाला. 1990 साली रणजी ट्रॉफीचा डेब्यू माझा खर तर पहिली मॅच जामनगर माझा आणि अभिजित देशपांडेचा एकाच मॅचला डेब्यू झाला ऑन मॅटिंग विकेट. आणि मॅटिंग विकेटवर राजेंद्र जडेजा आणि चेतन मांकड या लोकांनी जरा हैराणच केलं आम्हाला. आणि तेव्हा आपल्याकडे होते खूप खंदे बॅट्समन होते ज्यांना मॅटिंगचा विश्वास होता. तर मी मात्र दोन्ही इनिंगला लवकर आउट झालो आणि 1 मॅच 2 इनिंग्स 2 फेल्युअर्स 15 म्हणजे आधी 11 बाहेर आणि 15 बाहेर असं झालं. मग 2 वर्षांनी 1 वर्षाने खूप रन्स करून परत आलो तर भरूचला मॅच झाली. तिथे मी दनसुख पटेलला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल सोडला आणि ऑफ स्टंप वरची बेल गेली. ओ आहा ओके. अनदर फेल्युअर परत सीझन संपला. तेव्हा क्रिकेट असं होतं की फेल्युअर आले की तुम्ही टीमच्या बाहेर जायचा. आणि मग परत फाईट बॅक, परत मोठ्या मॅच. आणि त्या मोठ्या मॅचेसच्या मध्ये पुण्यात एक साईड गेम झाला होता वेस्ट इंडिज वर्सेस वेस्ट झोन. त्याच साईड गेमच्या विकेटवर आम्ही नेक्स्ट डे सिलेक्शन मॅच खेळलो आणि आय रिसिव्ड माय सेकंड व्हेरी व्हेरी बॅड हेड इंजुरी विदाउट हेल्मेट. बर. कारण त्या दिवसापासून आज मी सगळ्यांना सांगतो की सुभाष रांजणेकडे तो डिसेप्टिव्ह बाउन्सर होता. तसा डिसेप्टिव्ह बाउन्सर मी कोणाकडेही बघितला नाही. म्हणजे त्याच्या ऍक्शन काहीही फरक पडायचा नाही आणि डिसेप्टिव्ह होता. आय सिट अंडर द बॉल आणि तो बॉल नेमका कमी उडला आणि माय टेम्पल आणि मला इथे लागला. आणि मी दीड महिना हरजीवन मध्ये मी 20 दिवस होतो. ऍडमिटेड. आणि कोमा मध्ये गेलो नाही हे देवाचं नशीब, देवाने दिलेले आशीर्वाद. आणि मग हे सगळं टर्न अराउंड करून मी पुन्हा सिलेक्शन मॅचला रन केल्या आणि पुन्हा गुजरात समोर 42 आउट झालो. हो गॉड ओके. 5वी इनिंग 42 रन असं झालं सिलेक्शन कमिटीचा ऍड. आणि त्यांना कळेल की बाबा या मुलाचं करावं काय आता. भावे हा तो सिलेक्शन मॅचला तो खूप रन करतो पण काय होतं आपल्याला काय याची चित्र दिसत नाहीये रन करायचे असं. कारण पण त्या सिलेक्शन कमिटीला मी 100% मार्क्स देईन. बाळासाहेब पंडित चेअरमन, अच्छा राजू भालेकर, निकी साल्ढाणा आणि सदानंद मोहोळकर. एक काहीतरी नाव आहे, एक नाव काहीतरी आहे, हे नाव घ्यायला पाहिजे. या कमिटीचं एक नाव होत, ते सांग ना काय आहे नाव. तेव्हा तुला सांगू का या 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 फेज मध्ये ना मी लाईफ मधल्या 2 गोष्टी शिकलो. एक म्हणजे प्रोएक्टिव्ह सिलेक्शन आणि टॅलेंट मध्ये बिलीव्ह कसं करावं हे स्वतःच्या उदाहरणावरून शिकलो. म्हणजे 42 रन केल्यानंतर दे सॅट आणि मला ऍक्च्युली निकी साल्ढाणा सर, राजू भालेकर, सदानंद मोळ सर या तिघांनी येऊन सांगितलं सुरेन आम्ही तुझ्यावर विश्वास टाकलाय कारण आम्हाला वाटतं तू 42 रन केले तर चांगल्या केल्या होत्या. सुपर. त्या क्वालिटेटिव्हली चांगल्या नसत्या तर दिस वुड हॅव बीन द एंड ऑफ युअर करिअर इट सीम्स दॅट. पण त्यांनी संधी दिली आणि त्यानंतर मी त्याच इनिंगला 100 केल्या आणि तो ग्राफ बदलत गेला.
पण या कमिटीकडनं मी दोन गोष्टी शिकलो की ते प्रोएक्टिव्ह होते, ते बाळासाहेब हे कुशल संघटक होते, पण हे उरलेले तीन लोक फॅन्टॅस्टिक क्रिकेटर होते इन देअर ओन राईट. देवर फॅन्टॅस्टिक क्रिकेटर होते, खेळले, चांगले क्रिकेट खेळले. आणि त्यांच्याकडनं मी एक शिकलो की त्यांनी सिलेक्टर आहोत म्हणून असं कधी आमच्यावर रोप चालवलंच नाही कधी. म्हणजे त्यांच्याशी कधी, म्हणजे आम्ही इतके फ्रेंडली झालो होतो की नंतर ते चारही जण आमची रणजी ट्रॉफीची मॅच बसायला बघायला बसायचे, तेव्हा ते चारही जण गॉगल लावून बसायचे. त्याचमुळे नाव आलं होतं का त्यांना ते गॉगल गँग. गॉगल गँग, गॉगल गँग, पण फेमसली नोन एज गॉगल गँग. बरोबर. पण त्याच्यात एक फार मोठा सिलेक्टोरल पॉइंट आहे की प्लेअरच्या खांद्यावर हात ठेवून त्याला कॉन्फिडन्स देणं. पण मोक्याच्या वेळे काहीतरी यांनी मला डेझर्ट केलंय सिलेक्टरनी असं त्या प्लेअरला कधी वाटलं नाही पाहिजे. वाटलं नाही पाहिजे. सिलेक्टरला बरेच वेळा हार्ड डिसिजन्स घ्यायला लागतात, घ्यावं लागतं. बरेच वेळा खेळाडूंना चांगल्या खेळाडूंनाही ड्रॉप करायला लागतं, पण ते तुमच्या टेम्परमेंट मधनं कळतं दॅट तुम्ही सिलेक्ट केलेल्या मुलांनी जेन्युइनली परफॉर्म करावा अशी तुमची इच्छा आहे. इच्छा आहे, तुमच्या वागणुकीतनं कळतं. अँड दॅट इज व्हॉट आय लर्न त्या कमिटी. आणि हे मला वाटतं नंतर तुझ्या स्वतःच्यात पण आलं, ज्या पद्धतीने तू लोकांना सपोर्ट केलात तिथे यायचंच आहे आपल्याला. म्हणजे अशी ती लिस्ट आहे की हर्षल आहेच तिथे, हर्षल पाठक म्हणतो थँक्यू सर मला तुम्ही सपोर्ट करताय. त्याच्यानंतर तुला थोडे नावं सांगतो मी, लोक आता बरीच जण जॉईन झालेत. विक्रम पण आलेला आहे, विक्रम देशमुख, मंगेश उसकुटे आहेत, श्रीकांत जाधव आहेत, मनोज शिरोळे आहे. अच्छा, ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर आपण आता बडो, यस प्लीज प्लीज प्लीज, यस सॉरी, बडोद्याच्या मॅच कडे येऊयात आपण. मोतीबागची ती मॅच एक लक्षात राहण्यासारखी होती बिफोर युअर कॅप्टन्सीची. मला वाटतं ते त्याच्या पुढच्याच वर्षी मग कॅप्टन झाला, पण त्या मॅच बद्दल थोडस. खूप युनिक मॅच होती अरे ही, म्हणजे खूप खूप छान स्टोरी आहे, इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी तुला मगाशी जो संदर्भ सांगितला त्या 42 आउट नंतर मी राजकोटला गेलो म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्राउंडच्या, तेव्हा ते विकेट अजिबात पाठवणं होतं. तेव्हा ते तयार होणारं विकेट होतं पहिल्या तो एक दोन वर्षात, त्यामुळे इट वॉजंट प्लेईंग ऑल दॅट वेल. तर त्यामुळे त्याच्यावर मी 100 केली आणि तिथून आम्ही बरोड्यात गेलो आणि बरोड्यातल्या पहिल्या इनिंगला मला मी 100 केली. आणि नंतर तो ग्राफ वर जात राहिला. त्या मॅच मध्ये युनिक गोष्ट घडली त्याच्यात. तेव्हा पॉइंट सिस्टीम अशी होती निलेश की सेकंड इनिंगला तुम्हाला जर 1, 3, 5, 7, 9 एवढ्या समोरच्यांचे विकेट काढता आल्या स्टिप्युलेटेड ओव्हर्स मध्ये, तर तुम्हाला 1, 3, 5, 7, 9 या प्रत्येक विकेटला एक एक बोलिंग पॉइंट मिळायचा. पॉइंट होता, राईट, ओके. आणि बरोडा वेअर प्रेसिंग हार्ड टू गेट इन टू द नॉकआउट. ओके, सो अंशुमन गायकवाडनी एक त्या काळात एक युनिक खेळी केली त्यांनी. आणि आय सेल्युट हिम फॉर दॅट की असं त्यांनी लॅटरल विचार केला आणि त्यांनी आम्हाला 5 ओव्हरमध्ये 51 रनचं टार्गेट दिलं. आता करा बघूयात कसे करता. 1988 साली ते बऱ्यापैकी स्टीप टार्गेट होत. एक्झॅक्टली, हा म्हणजे तेव्हा इतके चौके छक्के पडायचे नाही त्या त्यावेळेस. गेम वेगळा होता. तर त्यांना एक विकेट मिळाली. आपण 4.3 ओव्हरमध्येच 51 केल्या. माय गॉड. अच्छा, आणि त्या इनिंगला मी 43 नॉट आउट केला. अरे बाप रे, 51 पैकी 43 आणि सुरेंद्र भावे यांचा होता. आणि खूप एक युनिक एक्सपिरियन्स होता की ज्याला आपण म्हणतो ना थ्रोईंग कॉशन टू विंड, अशी बॅटिंग. अशी बॅटिंग करताना 1, 3, 5 पर्यंत गाडी पण घसरली नाही पाहिजे, नाहीतर 3 पॉइंट. एक्झॅक्टली, असा तो बॅलन्स असतो. आणि झालं काय, त्यांना एक विकेट मिळाली, त्यांना विकेटचा एक पॉइंट मिळाला, मॅच आपण आउटराईट जिंकलो. आणि या सगळ्या गडबडीत नॉकआउटला मुंबई जाऊ शकले नाही. अरे बापरे, ओके, अच्छा. मुंबई गॉट नच्ड आउट बिकॉज ऑफ दिस. ओके, व्हॉट अप्रोअर इन मुंबई की हे काय काय चाललंय आम्हाला काढण्यासाठी केलं वगैरे, पण असं काही नव्हतं. इट वॉज अ कॅल्क्युलेटेड रिस्क विच अंशुमन टूक ऍज अ कॅप्टन. आणि ही गॉट रिवॉर्डेड बाय 1 पॉइंट, बट नोबडी थॉट की वी विल नेल द गेम, महाराष्ट्र विल नेल द गेम.
एक्झॅक्टली हा त्यावेळेस अशी पण काहीतरी चर्चा झाली होती ना की मॅच फिक्स वाटतीये असं, तोही अँगल एक त्याला मिळाला होता आला होता आणि तेव्हा फार कोणी सिरियसली तो घेतला नाही, माहितीच नव्हतं असं काही होतं घडू शकतं वगैरे. पण ती म्हणजे जेन्युइनली क्रिकेटिंग डिसिजन होता तो, क्रिकेटिंग डिसिजन अंशुमनचा, आणि ही गॉट रिवॉर्डेड. आणि महाराष्ट्र सरप्राइझिंगली महाराष्ट्र नेल्ड द मॅच. सो आपल्याला त्यातून इतके पॉइंट मिळाले एकदम आउटराईट चे की आपण एक नंबरनी क्वालिफाय झालो, बरोबर दोन नंबरनी क्वालिफाय झाले आणि मुंबई गॉट मॅच. मुंबई गॉट मॅच ओके ओके, भारी मॅच झाली होती, मस्त मॅच झाली होती एकदम. तेव्हा 51 वगैरे असं टार्गेट आणि तेही चार ओव्हर्स मध्ये, म्हणजे अशक्य प्राय होता त्यावेळेसचा विषयच घ्यायचा हा म्हणजे अवघड होता. मग त्यानंतर ते 274 मॉम्बईचे त्याच्यानंतरची मॅच 274 झाली लगेचची त्याच्यानंतर. आणि ती पण मुंबई, हा मुंबईचं काय विशेष प्रेम, तिकडच्या ट्रेन वरती प्रेम आहे, तिकडच्या बॉलर्स वरती प्रेम आहे, आहे काय? मी मुंबई म्हटलं की 100, मुंबई म्हटलं की 100 असं का? खरं सांगू का की थोडस एक निगल होता आमच्यात तेव्हा, देयर इज नो डाउट अबाउट दॅट. याच मॅचला झाला 274 वेळेस झाला. हे बघ, आपले आणि त्यांच्यात निगल होताच, कारण माझ्या टीम मधल्या सिनियर खेळाडूंच्या भावना मी नेहमी ऐकायचो आणि ऐकायचो आणि त्या राईटफुल पण होत्या. की अन्याय वगैरे हा माझ्याकडे विषय नाहीये, म्हणजे मी अन्याय वगैरे याच्यावर बिलीवच करत नाही, पण मला असं वाटतंय महाराष्ट्र हॅड टू बीट मुंबई फॉर एनी इंडिव्हिज्युअल फ्रॉम महाराष्ट्र टू मेक अन इम्प्रेशन विथ नॅशनल सिलेक्टर्स. ऑर इव्हन तुला सांगतो तेव्हा वेस्ट झोनच्या टीम मध्ये सिलेक्ट होणं हे फार अवघड गोष्ट होती, कारण मुंबईकडे तेव्हा खरंच मोठी टीम होती, त्यांचे 7-8 जण आपोआपच वेस्ट झोन टीम मध्ये सिलेक्ट व्हायचे. 80% त्यांची इंटरनॅशनल टीमच खेळायची. आणि मग वरच्या 8 मध्ये गुजरात, सौराष्ट्र, बरोडा, महाराष्ट्र मध्ये फाईट असायची की कोण सिलेक्ट होणार. सो सी, यू शुड अंडरस्टँड द डायनॅमिक्स. सो तो एक असा, ती एक भावना होती की यांच्या समोर परफॉर्म करायचंच. आणि यातली कुठलीही वैयक्तिक वैर कोणाशीच नव्हतं. एका कॉज साठी खेळणं आणि कुठलंही काही क्लेश मनात न ठेवता खेळणं, पुढे जाणं हे महत्वाचं होतं. पण एक खुणगाट होती की मुंबई समोर रन केले की त्याचं महत्व वेगळंच आहे, महत्व असतं आणि ते लक्षात पण येतं, चार लोक चर्चाही करतात त्यामुळे ते करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि इथं मी रायव्हलरी या विषयावर थोडस एक सांगायला बघेन. रायव्हलरी म्हणजे काय माहिती का? खरं माझ्या दृष्टीने क्रिकेट रायव्हलरी म्हणजे दोन टीम मधलं बेस्ट क्रिकेट बाहेर येतं, बाहेर येणं. एक्झॅक्टली, ही रायव्हलरी असते, अजिबात नसतं. किंवा तू मोठा प्लेअर का मी मोठा प्लेअर असं पण अजिबात नसतं. बट वेन यू इट ब्रिंग्स द बेस्ट क्रिकेट आउट ऑफ बोथ द टीम्स, दॅट इज कॉल्ड रायव्हलरी. आणि ह्या मॅच पासून जी रायव्हलरी सुरू झाली ती एक 7 वर्ष जबरदस्त चालली. म्हणजे त्याचं वृक्षारोपण त्या मॅचला झालं होतं, ज्याची आम्ही फळं आता खातोय त्याचं वृक्षारोपण तेव्हा झालं होतं. हा म्हणजे कसं आहे माहिती का, मला असं वाटतं की 70s मध्ये पण एकदा असे टसल झाली होती, 4-5 वर्ष मुंबई महाराष्ट्र खूप चांगली टसल झाली होती, तेव्हाही एक जबरदस्त टीम होती महाराष्ट्राकडे आणि ती झाली होती. आणि ह्या एरामध्ये पण ती टसल झाली. आणि ह्या ह्या एरामध्ये ना सेलिब्रेटेड टेस्ट क्रिकेटर्स होते मुंबई टीम मध्ये, आणि दॅट्स वाय दॅट रायव्हलरी बिकेम व्हेरी फेमस. आणि दोन्ही टीम मध्ये अजूनही सगळ्यांची अगदी निर्मळ दोस्ती आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की त्या 70 यार्डाच्या आत गेलं की महाराष्ट्र म्हणून माझं रक्त सळसळलं नाही तर मी महाराष्ट्राचा खेळाडू नाही. पण ॲज यू सेड राईटली की हे खरं आहे की ते बेस्ट गेम, दोघांच्या मधला बेस्ट गेम बाहेर काढण्यासाठी म्हणून ती होती, ते खूप उत्तम आहे. एक्झॅक्टली. आणि मग त्यांच्या कसं झालं की ह्या मॅचच्या मेमरी मधनं आय केप्ट ऑन प्लेइंग गुड इनिंग्स अगेन्स्ट मुंबई असं झालं. सो ती बिगिनिंग कधी कधी इम्पॉर्टंट असते. कधी कधी तुम्हाला पहिल्या दोन मॅच मध्ये तो स्टम्बलिंग ब्लॉक वाटला ना की माझी यांच्या विरुद्ध माझ्या रन होत नाही, तर मग इट ऍक्च्युअली बिकम्स अ मेंटल ब्लॉक.
एक्झॅक्टली कायमस्वरूपी ते अवघड जातं मग पुढे अवघड जातं. तर तसं झालं नाही आणि मग मुंबई विरुद्ध अनेक मोठ्या इनिंग मला खेळता आल्या. आणि आणि वाय नॉट यार, काय मुंबईचा अटॅक असायचा, खरंच अप्रतिम अटॅक असायचा. आणि म्हणजे आणि म्हणून मी त्या एरामधले जे लोक आहेत ना त्या लोकांबद्दल नेहमी महाराष्ट्राच्या खेळाडूंना सांगतो, कारण ते कुठे फारसं डॉक्युमेंटेड नाहीये रे, डॉक्युमेंटेड नाही. म्हणजे मला इथनच थोडस तिथे पुढे जायला आवडेल एका विषयावर. चालेल की अरे संतोष जेदे शंतनू मिलिंद गुंजाळ श्रीकांत कल्याणी असे प्लेयर की ज्यांचा खेळ बघून मला इतका मी आनंदात क्रिकेटच्या न्हाऊन निघालो होतो ना की अक्षरशः म्हणजे मला खरं दुर्दैव हा शब्द आवडत नाही बोलायला, पण एक लागोपाठ 1.5-2 जनरेशन अशा ब्रिलियंट क्रिकेटर्स पैकी एकही इंडिया खेळू नाहीये. खेळू नाही थोडस ही दॅट इज द डाऊन पार्ट ऑफ इट, यु नो दॅट इज रिअली द सॅड पार्ट. कारण हे जेन्युइनली टॅलेंटेड आणि पेपरवरही वाचाना तुम्ही, यू लुक ॲट द फिगर्स, दीज वेर अमेझिंग क्रिकेटर्स, कायम प्रूव्ह करतच आलेले आहेत. सवाल सो ते एक दुःख होतं आणि दॅट माइट हॅव ब्रॉट अस टुगेदर ऑल्सो. येस शुअर, की आपल्याला एक भारी क्रिकेट खेळून वी हॅव टू मेक अ स्टेटमेंट की आम्ही नज आउट करण्यासारखे प्लेयर नाही आहोत. बरोबर. आणि नंतरच्या जनरेशन मध्ये सुद्धा ऋषी, अभिजित काळे, इवन मी कौशिकचं नाव घेईन, कौशिक ब्युटिफुल प्लेयर्स, खूप चांगल्या दर्जाचे सगळे प्लेयर होते आणि प्रत्येकाच्या स्वभाव धर्माप्रमाणे ते सगळे खेळले त्यांचे असं मला वाटतं. आणि पण असं आपण म्हणू शकतो का की त्यावेळेस हे नॅशनल साईडच नुकसान आहे आपलं नाही की हे लोक खेळू नाही शकले, काही चित्र वेगळं असतं त्यावेळेस कदाचित. तर हे सगळे जर तुम्ही सगळे 6 लोक एकत्र खेळला असतात तर चित्र खूप वेगळं असू शकलं असतं, खूपच वेगळं असू शकलं असतं. पण माझ्यामध्ये प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एक एक्नॉलेजमेंट मिळाली असं कुठल्या तरी कुठेतरी व्हायला पाहिजे होतं असं मला वाटतं. म्हणजे मिलिंदच्या त्या ओल्ड फॉर्मॅट मधल्या एका सीझनच्या 700 रन केल्या होत्या, राईट, त्या जुन्या फॉर्मॅट मध्ये. वी आर नॉट टॉकिंग अबाउट 11 मॅचेस पर सीझन, बरोबर. हा, आपण 4 लीग मॅच आणि नॉकआउटची प्रत्येकी 5वी, हा, तरच अजून एक मॅच, बरोबर बरोबर. अशा फॉर्मॅट मधल्या 700 रन, संतोषच्या 600 रन आणि एकाच सीझनला 31 विकेट, शंतनूच्या त्या सगळे अमेझिंग नॉक्स, कल्याणीचे अप्रतिम नॉक्स, आणि या सगळ्या गोष्टी एक्नॉलेज झाल्या नाही याचं एक दुःख आहे. परंतु म्हणून मी एक कोच म्हणून इंटिग्रेट कधी झालो माहितीये, कोच म्हणून मी मूठ कधी आवडली, हे असा पास्ट असताना माझ्या आयुष्यातला प्रयत्न राहील की महाराष्ट्राकडनं कोणतरी इंटरनॅशनल क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि माझ्या माहितीतला मला ज्याला क्वालिटी दिसते त्या क्वालिटीचा प्लेअर खेळला पाहिजे, याच्यामुळे कोच म्हणून त्यांनी मला इंटिग्रेट केलं या भावने. पण ऍज अ कोच म्हणून मी एक प्रश्न विचारेन याच धर्तीवरती की मग त्यावेळेस कोण कुठे कमी पडलं असं वाटतंय, ह्यांनी जे रन्स करायचे ते केले होते, परफॉर्मन्स जे करायचे ते केले होते, तर कुठे कमी पडलं महाराष्ट्र म्हणा किंवा कुठे गडबड झाली की ह्यांची नावं पुढे गेली नाहीत किंवा जाऊ शकली नाही. कसं असतं माहिती का की यु नो सिलेक्शन ही एक अशी खूप एलॅबोरेट प्रोसेस आहे आणि त्याच्यात तुम्ही कितीही चांगले असलात, कितीही स्वभावाने किंवा असं चांगले असलात तरी यू हॅव टू ऍज अ क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट अ व्हेरी स्ट्रॉंग केस, यु नो ऍज अ असोसिएशन असे इंटिग्रेटेड दिसला पाहिजे की आमच्या खेळाडूंवर अन्याय झालेला आम्हाला आवडत नाही ही भावना कुठेतरी पोहोचवता यायला पाहिजे. आणि तो एक असोसिएशन म्हणून घेतलेला एक पॉईज असतो निर्णय, हा बरोबर, एक पॉईज असतो तो, एक पवित्रा घेतलाय तुम्ही की. आणि मी तेव्हाच्या संघटकांनी तो घेतला नाही वगैरे असंही माझे काही डायरेक्ट आरोप नाहीये. पण आय थिंक पोस्ट 2007 माझ्या मते
त्या असोसिएशन ज्या पद्धतीने वज्रमूठ एक एकत्र आणलं शिर्के सरांनी, त्या असोसिएशन मधनं असे सिग्नल जायला लागले की दीज पीपल आर व्हेरी ऑर्गनाइज्ड, दे वुड लव्ह टू हॅव देअर प्लेयर्स, देअर ऍडमिनिस्ट्रेटर्स, देअर अंपायर्स अँड देअर ट्रेनर्स अँड फिजिओज टू बी प्रमोटेड. एक्झॅक्टली. यू हॅव टू प्रेझेंट अ स्ट्रॉंग केस. वेन सच स्ट्रॉंग केस इज प्रेझेंटेड, मोर पीपल सेट अप अँड टेक नोटीस की अरे याच्या स्टेट मधनं कोणी मोठा परफॉर्मन्स केला तर मी त्याला अवॉइड नाही करू शकत. नाही करू शकत. हा एक्झॅक्टली. तर कधी कधी काय झालं असेल अनाहूतपणे, पण वी नेव्हर प्रेझेंटेड अ स्ट्रॉंग केस की आम्ही फ्रस्ट्रेटेड आहोत रे, तुम्ही आमच्या प्लेअरला घेत नाही, ही भावना पोहोचली पाहिजे. कालांतराने ते लोक शिकत गेले आणि आता अशी सिच्युएशन आहे की आपण पोचू शकतोय तो आवाज, पण थोडस खराब वाटतं नक्कीच या तुमच्या एराबद्दल. येस. आणि सॉरी टू इंटरप्ट यू, आणि त्याच्यात एक दुसरा पॉइंट आहे, सिलेक्टोरल प्रोसेसेस ह्या जगभरात बदलल्या आणि तशा त्या इंडियातही बदलल्या. बरोबर. आणि त्या भारतात बदलल्यावर कुठल्याही प्रांतातला खेळाडू जर मेरिटेड असेल तर तो पुढे येऊ शकतो असा विचार पुढे आला. पहिलं पण त्यावेळेस ते नव्हतं तसं तेव्हा खरं. आणि त्यामुळे तो काहीच प्रांतांसाठी ठेवलाय इंडिया खेळायचा अधिकार असं थोडस पूर्वी झालं होतं. आणि प्रत्येक एराचे काहीतरी अप्स अँड डाऊन्स असतात. सो मॉडर्न एरा आहे ना हा खेळाडूसाठी अतिशय उत्तम आहे, कारण याच्यात आता तुला तू तुझं कार्य केलंस ना, तुझं काम तू चोख बजावलंस, तू रन्स केल्यास, विकेट्स काढल्यास, तर तुला इतक्या संधी उपलब्ध, म्हणजे आयपीएल आहे, तुझं वेस्टझोन आहे, आणि मेन म्हणजे रणजी क्रिकेट आणि इंडियन क्रिकेट याचा मधला एक मेन ब्रिज जो बांधला इंडियाने, इंडिया ए यस, याच्यामध्ये आता प्रोसेसेस बदलल्या आणि आताची मुलं नशीबवान आहेत. या विषयी आपल्याला बोलायचं आहे, आपण मंगळवारी हा विषय राखून ठेवूयात. यावरती या विषयावरती खूप प्रश्न माझ्याकडे आहेत. आता आपण परत येऊया. 23व्या वर्षी सुरेंद्र श्रीराम भावे ज्यावेळेस कॅप्टन झाले महाराष्ट्राचे, त्यावेळेस त्यांचं फिलिंग काय होतं? मला वाटतं यू आर द यंगेस्ट सेकंड कॅप्टन एवढ्या कमी वर्षात स्टेट लीड करण्याकरता. म्हणजे मला एका स्टॅटिस्टिशियनने असं सांगितलं होतं की बापूसाहेब नाडकर्णी वॉज द यंगेस्ट महाराष्ट्र. यंगेस्ट महाराष्ट्र, येस, माझ्याही वाचण्यात आलं होतं ही गोष्ट. आणि त्यानंतर आणि मी 23व्या वर्षी झालो आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा एकदा प्रोएक्टिव्ह सिलेक्शन. येस. गॉगल गँग बाळासाहेब दाणी त्यावेळे ही केम टू महाराष्ट्र. ते सर्व्हिसेस महाराष्ट्र आणि सर्व्हिसेस दोन्हीकडनं ते क्रिकेट खेळले आणि शेवटी रिटायरमेंट होम म्हणून ते पुण्यात आले आणि महाराष्ट्राचा ग्राफच बदलला महाराष्ट्र क्रिकेटचा. क्रिकेटर्स दाणी सर म्हणजे एअर कमोडोर दाणी, बाळ दाणी, ऍडमिन दाणी, बाळासाहेब दाणी ऍडमिन असं ते कंसात लिहायचं. त्यातलं जे ऍडमिन मधलं जे आहे की आर्मी मध्ये किंवा एअरफोर्स मध्ये किंवा नेव्ही मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्टला सुद्धा किती डिसिप्लिनच्या बाबतीत उपयोग हे असतो असतं ते त्यांनी क्रीडा संघटक म्हणून दिलं. अगदी अप्रतिम ऍडमिनिस्ट्रेटर, अप्रतिम. आणि ते त्यानंतर येस, ते आल्यानंतर खूप गोष्टी बदलल्या महाराष्ट्रात. त्यानंतर ऍज अ कॅप्टन म्हणून तुझा सहभाग किती असायचा किंवा इन्व्हॉल्वमेंट आपण म्हणायला हरकत नाही की टीम सिलेक्शनच्या वेळेस किंवा मिटिंगला वगैरे बोलवलं जायचं त्यावेळेस कॅप्टनला का हातात कागद असायचे हे 15 ही खेळवायचे असं? ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. म्हणजे प्रत्येक मिटिंगला मला बोलवायचे आणि सरांचं एक होतं सी कसं असतं माहिती का, बऱ्याच ठिकाणी तू जर बघशील एखाद्या टीमचा प्रोग्रेस हा हँड पिक्ड टीम आचली एक वेगळाच ग्राफ तयार होतो. बरोबर. आणि ही ऑलवेज हॅड द फेथ की सुरेंद्रला एखादा खेळाडू आवडला तर तो लाईक्स अँड डिसलाईक्स पेक्षा तो त्याच्या क्रिकेटमुळे आवडणार आहे आणि ते पाहून सुलाखून बघायची बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती की एखाद्याचं नाव सुरेंद्रनी घेतलं तर ते योग्य आहे का नाही हे ताऊन सुलाखून बघायची त्यांच्याकडे ताकद होती. आणि त्यामुळे खूप आमच्या इंटरॅक्शन अतिशय छान झाल्या आणि त्या काळात अनेक नवीन खेळाडू आपण धडाधड पुढे आणले
खूप लोकांनी डेब्यूज केले आणि खूप लोकांना तेव्हा महाराष्ट्रासाठी लिमिटेड ऑर एक्सेप्शनल असा सक्सेसही मिळत गेला. आणि सिलेक्शनचा आय वॉज व्हेरी मच द पार्ट ऑफ इट. म्हणजे कसं असतं, सिलेक्शन कमिटीला कप्तानाला जरी पार्ट करून घ्यायचं असलं तरी त्यांना स्वतःच एक डिस्टन्स ठेवायलाच लागतं. बरोबर, प्रत्येक गोष्ट ऐकली जाते असं नाहीये. परंतु धर्मधर्म संयोगाने तेव्हा आमचा रॅपोज इतका उत्कृष्ट झाला की म्हणजे सिलेक्शन कमिटी चेअरमन हे 2:30 प्रॅक्टिसला जेव्हा 2 व्हाईट्स घालून उभे राहतात स्वतः यायचे. बाळासाहेब दाणी, बाळासाहेब दाणी सरांकडे, दाणी सरांकडे जी व्हाईट मारुती कार होती ती आम्ही प्रॅक्टिसला आलो की ती नेहमी आधीच स्टेडियमवर पार्कड असायची. असं कधीही झालं नाही, एकदाही झालं नाही की आम्ही प्रॅक्टिसला गेलो त्यानंतर दाणी सर आले, असं एकदाही झालं नाही. ते ही वॉज वेल अहेड ऑफ हिज टाइम. ते तर तेव्हाच्या केटरर्सला टीमनी मॅचच्या 4 काय खायचं याचे लंचचं चॉईस लिहून द्यायचे. माय गॉड, ओके, डायट फूड सॉर्ट ऑफ काहीतरी असं. नंतर सेंटर पिच ऍक्टिव्हिटीला दोन्ही साइडचे 11 त्यांनी पेपरवर 2 काढलेले असायचे. आज मॅच टाइम खेळायचंय तर हे 2:11 सुरेन ही टीम तू बघ, ही टीम शंतनू बघेल किंवा कोण संतोष बघेल किंवा कोणी बघेल असं. आणि एक्स्ट्रीमली ऑर्गनाइज पर्सन, आणि त्यामुळे त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनमुळे खूप गोष्टी नंतर बदलत गेल्या. खूप फरक पडला तुमच्या क्रिकेटमध्ये पण फरक पडला त्यामुळे जास्त ऑर्गनाइज झालं क्रिकेट, रन्स करणं सोपं झालं. ऍब्सोल्युटली, म्हणजे खूपच त्यांचं फार ऑर्गनाइज, म्हणजे टूर्स वर पण ते खूप हे होते आणि माझ्यावर त्यांचा जीव होता. म्हणजे या आता मी अनुषंगाने मी तुला सांगतो की तेव्हा आपला स्कोररही आपल्या बरोबर जायचा टीम बरोबर. ओके, तर तिन्ही लोक माझे चांगले, पण माझे 2 परम मित्र हे महाराष्ट्राचं, त्यांनी स्कोरर म्हणून उत्कृष्ट काम केलंय, चैतन्य करंदीकर आणि राजाराम आगरकर उत्कृष्ट काम केलंय. तर एका राजकोटच्या टूर वरचा तुला किस्सा सांगतो. एका राजकोटच्या टूर मॅटाडोर माहितीये, मॅटाडोर आठवतोय, त्या टेम्पो मध्ये किड्स आणि त्या पत्र्याच्या बेंचवर बसून आम्हाला ग्राउंडवर न्यायचे राजकोटला. तिथे राजकोटला एकच दिवस मला 2 खाली यायला उशीर झाला. बर, हॉटेलच्या रूमच्या खाली. हा, आणि दाणी सर टेम्पो घेऊन गेले, मी कॅप्टन होतो. दाणी सर टेम्पो घेऊन गेले, मी एक रिक्षा पकडली आणि टेम्पो पोचता पोचताच मी ग्राउंड वर पोचलो आणि आय डिड नॉट मिस एनी ऍक्शन. मॅच सुरू झाली, मॅच वॉज वेल अंडर वे, महाराष्ट्र इन व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन. सुंदर दिवस गेला, आम्ही परत आलो, चैतन्य करंदीकर माझ्याकडे आला, तो म्हणलं मला काही शेअर करायचंय तुझ्याबरोबर, म्हटलं कर ना ऍब्सोल्युटली. आज तुला सुरेन उशीर झाला यायला, म्हटलं आय एम एक्स्ट्रीमली अपोलॉजेटिक होतो. मी दाणीसरांच्या रूम मध्ये जाऊन त्यांना भेटूनही आलो होतो. त्यांनी मला सांगितलं, दाणीसर म्हणले की हा सुरेंद्र नसता आणि हा महाराष्ट्राचा कॅप्टन नसता तर आज मी याला कोर्ट मार्शल केला असता. त्यावेळेस इतकं मोठं ऑफेन्स होत होत टायमात ना येणं देखील. डायरेक्ट, म्हणजे मधलं काही नाही, कोर्ट मार्शल, डायरेक्ट कोर्ट मार्शल. सो त्यांनी पण तो मेसेज बरोबर सिलेक्टिव्ह लिकेज त्यांनी केलं. एक्झॅक्टली, योग्य कानावरती जाईल, योग्य कानात तिथे बोलला जाईल, याला कुशल संघटक म्हणतात. एक्झॅक्टली, इट्स गुड ऍडमिनिस्ट्रेटर, अगदी खरंय. खूप 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 सुंदर, खूप सुंदर. तर मित्रांनो, आपण साधारण 1 झाला गप्पा मारतोय, तुम्ही बघताय लियान क्लीन अँड क्लिअर क्रिकेट गप्पा. अजून आपण 15-20 बोलणार आहोत, कारण मी सांगितलं त्याप्रमाणे हे एका दिवसात संपणार नाहीये, एका दिवसात पण 1 नाही संपणार आहे. तर आपण 1.5 हा एपिसोड घेऊया आणि मंगळवारी पुन्हा असाच एपिसोड अजून 1.5 आपण ठेवणार, कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप ऍस्पेक्ट्स आहेत. परत येऊयात आपण एकदा लियान क्लीन अँड क्लिअर क्रिकेट गप्पा मारायला. तर त्यावेळेसची जी टीम तुमची होती, की मला वाटतं 7 तू कॅप्टन होतास त्या टीमचा, महाराष्ट्राचा सुवर्ण काळ असं म्हणायला हरकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी अचीव्ह झाल्या, बऱ्याच गोष्टींमध्ये पोचलो आपण, खूप वेळेस क्वालिफाय होत होतो. त्यावेळेस इंडियाचं क्रिकेट पण, रणजी ट्रॉफी जर आपण बघितलं तर बदलत होतं, इलिट लेवल आली, त्यानंतर तिथे पण बऱ्याच गोष्टी झाल्या कुठे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील, कसा प्रवास होता तो सगळा 7 ऍज अ कॅप्टन, आणि क्रिकेट, भारताचं क्रिकेट जे बदलत होतं त्यावेळेस?
नाही, फारच अप्रतिम प्रवास होता. म्हणजे टीम इतकी उत्कृष्ट जुळून आली होती ना. मी ऑलरेडी आपल्या सगळ्या बॅट्समनची नावं घेतलीच, मिलिंद, कल्याणी, शंतनू, संतोष, आणि मी जाता जाता आधीच सांगून टाकतो, इतकी अप्रतिम बॅटिंग, इतकी अप्रतिम बॅटिंग हे लोक करायचे की माझ्या मनात मी खुणगाड बांधली होती की ही बॅटिंग मला पॅव्हिलियन मधनं बघायची नाहीये. यू वॉन्टेड विथ द बेस्ट सेट अपोजिट, ही मला नॉन स्ट्रायकिंग एंडनी बघायची, विषय संपला. कारण हे टायमिंग आणि ही नजाकत आणि प्रत्येकाचं एक वेगळं वेगळं स्टाईल होती. आणि इकबाल सिद्दीकी, मिलिंद कुलकर्णी हू हंटेड इन पेअर, जे आपल्याला दोन अप्रतिम फास्ट बॉलर मिळाले, फास्ट बॉलर चांगले होते, ॲटसी सारखा ऑलराऊंडर की जो स्वतःच्या बळावर आरामात मॅच फिरवू शकायचा, सिंगल हँडली अगदी ऑलराऊंडर होता. लेफ्ट हँड स्पिनर्स वेगवेगळे आपण हे, पण त्यातला त्या चांगल्या इयर्स मध्ये प्रशांत रायनी चांगली चांगली बॉलिंग केली. नंतर समीर इनामदार खेळला, एकदा 24 विकेट काढलेला सलील अंकोला तेव्हा आपल्याकडे खेळून मग मुला पण गेला. सुभाष मांजरे माझ्या बरोबर होता, आय रेटेड हिम व्हेरी हायली. प्रसाद कानडे वॉज अ जेन्युइन क्विक बॉलर, तो होता. नंतर चायना वॉल आम्ही ज्याला म्हणायचो, वॉल ऑफ चायना, हेमन केणीकर शॉर्ट लेगला नाही का. मिडल ऑर्डरला काही लोक थोडेसे येऊन जाऊन, राहुल कानडे खेळला, सिद्धार्थ गोडबोले खेळला, नंतर माझ्या मते कोल्हापूरचा राजेश केळवकर हा तेव्हा खूप स्टायलिश बॅट्समन होता, तो एक होता. आणि रमेश कदम क्विक बॉलर करायचा. आणि या सगळ्यांमध्ये माझा सोलमेट होता तो कोल्हापूरचा रमेश हजारे. रमेश हजारे, ओ अप्रतिम माणूस, हार्ट ऑफ गोल्ड, हार्ट ऑफ गोल्ड. कारण अगदी सिद्धांत जाधव आणि संतोष जेरे सारखे रिचेस्ट महाराष्ट्राकडे असताना रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये रेग्युलर बेसिसवर सिलेक्ट होणं, खेळायला न मिळालं, मिळालं नाही तर कधीही तक्रार न करणं, नाराज न होणं, खरंच. आणि जो लिमिटेड अलाउन्स मिळतो त्यातला बँक ऑफ महाराष्ट्राचा पगार कोल्हापूरला घरी पाठवायचा, त्या लिमिटेड अलाउन्स मध्ये पुण्यात राहायचं आणि 3-3 महिने रणजी ट्रॉफी नेट करायचं आणि कमिटमेंट मध्ये जरा सुद्धा कसूर येऊन द्यायची नाही, याला हार्ट ऑफ गोल्डच लागतं रे. दुसरं एक्झॅक्टली, अगदी खरं हे करणं, अगदी खरं, अगदी खरं. ते खेळाडू मिळाल्यानंतर कप्तानीची पण मजाच वेगळी असते रे, मजाच वेगळी आहे. आणि सी, नॉट मच हॅड टू बी सेड, खर तर सगळ्यांना सगळं माहिती होतं. आणि इन्स्पिरेशनल बोलण्यामध्ये मला आवडायचं, आय लाईक सेइंग थिंग्स. आय वॉज प्रिटी हार्ड ऍट टाइम्स. म्हणजे मला एकदा आठवतंय की सौराष्ट्राची एक मॅच थोडीशी फसली होती नेहरू स्टेडियमवर. दिस इज आय थिंक आफ्टर मिलिंद रिटायर्ड किंवा अशी नंतरची मॅच आहे थोडीशी. ती मला आठवते की मी 525 वर मी 525 वर डाव डिक्लेअर केला आणि दाणी सरांची शेवटची 1-2 वर्ष होती. तर दाणी सर मला म्हणले, हॅव यू गॉट इनफ ऑन द बोर्ड सुरेन, मला वाटतंय हे स्टेडियमच्या विकेटवर जरा हे कमी आहेत. तर मी सरांना एकदम कॉन्फिडेंटली म्हणलो की सर 525 पुरत नसतील तर वी डोंट डिझर्व टू विन, असं मी कॉन्फिडेंटली बोललो. इन अ वे इट्स ट्रू, बट ही हॅड बिग हार्ट टू इव्हन लिसन टू समथिंग लाईक दिस फ्रॉम कॅप्टन. पण ते मोठा माणूस होता अतिशय. तर ते म्हणले, अच्छा ओके स्किपर, इट सीम्स यू आर कॉन्फिडंट, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आम्ही त्यांना दिलं आणि त्याच्यानंतरच्या 1.5 दिवसात ते फार जवळ आले टार्गेटच्या. सगळं आले नाही पण 200 रन जवळ आले आणि 3 आउट. माय गॉड, फक्त 3 विकेट गेलेल्या. 200-225 रन जवळ आले आणि 3 आउट. आणि माझा धीर सुटला आणि प्रसाद कानडेनी, प्रसाद आता शो ऐकत असेल तर मला माफ कर राजा, प्रसाद कानडेनी माझा ओरडा खाल्ला. बांबू म्हणतात, बांबू बांबू, हा हा, तो ओरडा खाल्ला. आणि मॅचच्या शेवटच्या दिवशी सकाळी 22 ओव्हर मध्ये सौराष्ट्राचा ऑल आउट झाला. प्रसादनी अत्यंत क्विक बॉलिंग केली आणि किणीकरनी आउट ऑफ दिस वर्ल्ड 2 कॅचेस काढून दिले. पहिला सीतांशु कोटकचा गलीमध्ये
आणि नंतर प्रसाद कानडे 140 च्या आसपास बोलिंग करत होता म्हणून मी लेग गली दिली त्याला. अच्छा. तर सुधीर टन्नानी असा फ्लिक केलेला बॉल त्यांनी 45 अँगल वर लावलेल्या गलीला त्यांनी लेग गलीला लेफ्ट हँडनी डायव्हिंग फुल लेंथ कॅच पकडला. सुपर्ब. आणि वी सॉर्टेड आउट द मॅच. पण हा हे सगळं होत असताना दाढी सरांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलायचं तर त्यांनी आम्हाला अरे तुम्ही सगळे एकत्र येऊन जर का महाराष्ट्रासाठी ऑलरेडी 40-45 शतक केली आहेत तर आपण नेहरू स्टेडियमच्या विकेटवर लाईव्हली ग्रास का ठेवत नाही. की आपल्याला जर आपल्याला पाटा विकेटवर रन करतो म्हणून बदनाम करतात लोक तर म्हणजे साप पण मरेल काठी तुटणार नाही आपण काय नाही द्यायचं असं विकेट. अगदी खरं. तुम्ही जरास ग्रीन विकेट झेला थोड्या वेळ पहिली बॅटिंग आली तर आणि आपण आपल्या फास्ट बॉलर्सला एक चांगलं विकेट देऊ आणि आपण तसा प्रयत्न केल्यानंतर आपण सुपर लीग मधल्या अनेक मॅचेस नेहरू स्टेडियमवर आउटराइट जिंकत गेलो. ओ वाव. सुपर. आणि दिस इज ऑल्सो काइंड ऑफ थिंकिंग विच वॉज व्हेरी रिफ्रेशिंग ऍट दॅट पॉइंट इन टाइम. किंवा असं लोकांना वाटत नेहरू स्टेडियमवर 7 टनी रोलर टाकला आणि ते एकदा रोल केलं 10-12 तास काम झालं. हे परसेप्शन बदललं आणि या पट काळात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी रन केलेच. बरोबर. ग्रीन विकेट असताना देखील त्यांनी रन्स केलेच होते. कारण क्लास होता त्यांच्याकडे. स्वतःकडे तेवढी ताकद होती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करून दाखवायची. सुपर. आणि मग फास्ट बॉलर्सला त्यांचं करिअर चांगलं करता आलं. बरोबर. चांगले फास्ट खेळून मिळाले पुढे. म्हणजे मला आठवतंय त्यातल्याच एका ग्रीन पिचवर सचिन नायरनी सकाळी दिल्लीला खोलून टाकला. सम 5 for 40 ओर व्हॉट एव्हर आय डोंट रिमेंबर द नंबर्स. 5 विकेट अक्षरशः दिल्लीला झोपवलं त्यांनी फर्स्ट इनिंगला. ग्रेट. सो त्यातनं लेसन हा आहे की बॅट्समन म्हणून तुम्ही जर छातीवर जबाबदारी घेणार असाल आणि जर ग्रीन विकेटवर तुम्ही बॅटिंग करायला रेडी असाल तर विकेट किंवा पिच हे क्रिकेटमध्ये एक्सक्यूज म्हणून कधीच वापरता येत नाही. पण त्याच्यासाठी तेवढा जिगरा मोठा करा. जिगरा पाहिजे. एक्झॅक्टली. यस यस. इथनं क्रिकेट जे खेळतात ना त्यांना ही गोष्ट पटकन समजेल की कशाबद्दल आपण बोलतोय ते. सुपर. खूप खूप छान होती ही गोष्ट. पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये बेस्ट सीझन एखादा आठवतोय की हा दिस इज गोल्डन इयर ऑफ महाराष्ट्र रणजी ट्रॉफी सीझन? तुला सांगू का 91 हा सुद्धा काही बॅड सीझन नव्हता. ओके. त्या सुमारास आपण चांगलेच खेळलोय. म्हणजे आपण 88-89 ला दिलीप वेंगसरकरच्या टीमला नेहरू स्टेडियमवर मारून आपण तालीम ट्रॉफी जिंकलो. तेव्हा सुद्धा आपण प्री क्वार्टर क्वार्टर असे जात होतो आणि देन एव्हरीथिंग गॉट टुगेदर. म्हणजे संतोष संतनू मिलिन यांचा अस्टॉनिशिंग फॉर्म विथ लिटल बिट ऑफ सपोर्ट किंवा जे काय माझ्या रन झाले असतील त्या आणि इकबाल सिद्दीकी मिलिंद कुलकर्णी ह्या लोकांचं बोलिंग आणि असं हे सगळं एकत्र आलं आणि 92 ला आपण रणजी ट्रॉफी फायनल्स खेळलो. स्टॅटिस्टिकली स्पीकिंग दॅट विल हॅव टू गो डाऊन एज त्या एरा मधलं एक बेस्ट इयर तेच असेल. पण तुला नेहमी सांगतो की एखादी टीम जेव्हा फायनल खेळते ना तेव्हा ती अलीकडे 2 वर्ष आणि पुढे 2-3 वर्ष चांगली खेळतेच. त्याशिवाय ते होऊ शकत नाही. बरोबर. बिकॉज ही क्रिकेटमध्ये 5 वर्षाची युजली सायकल असते. व्हेरी ट्रू. ती सायकल अंडरस्टँड करणं हे संघटकांना सिलेक्टर्सला आणि खेळाडूंना सगळ्यांना कळलं पाहिजे. अंडरस्टँड प्रोसेस हाऊ इट हॅपन्स ते अतिशय महत्वाचं असतं. सो आपण 89-90 पासूनच उत्कृष्ट क्रिकेट खेळायला लागलो होतो. ते 92 ला जुळून आला आणि आपण फायनल खेळलो. अनफॉर्च्युनेटली वी गॉट कॉट ऑन अ व्हेरी स्ट्रेंज पिच आणि आता इतक्या वर्षांनी बोलल्यानंतर माझ्या मते काही मला बीसीसीआयला त्याबाबत दंड वगैरे करणार नाही असं वाटतंय की अंपायर ऑर्डिनरी इन दॅट मॅच. तू या प्लॅटफॉर्म वरती बिंदास बोलू शकतोस. काही हरकत नाही. अंपायरिंग वॉज इन ग्रेट आणि ते सगळे अंपायर सिनियर्स होते त्यांना माझा रिस्पेक्ट पण आहे. पण दे डिडंट गेट क्वाइट अ फ्यू डिसिजन राईट. आणि अमित शर्मा नावाच्या माणसाची एकदाच तेव्हा ती 140 झाली.
त्याच्या अलीकडे आणि पलीकडे कधीच 140 केला नाही आणि वी गॉट बीटन देअर. वी आर ऑल डिसअपॉइंटेड अबाउट दॅट आणि अजूनही ती डिसअपॉइंटमेंट जाणवते. पण सलतते हा तर 92 नंतरही 93, 94, 95 आपण उत्कृष्ट क्रिकेट खेळलोय. पण तू ऍज यू सेड सिंगल आउट करायचं झालं तर सगळं एव्हरीथिंग गॉट टुगेदर इन 1992. पण असं म्हटलं जातं की आपल्याला एक जिंकायची सवय सुद्धा लागणं गरजेचं असतं. ऍज अ टीम, ऍज अ युनिट एकत्र येऊन जिंकायची सवय लागणं, ते कधी सुरू झालं होतं की बाबा आता जिंकण्याची सवय लागलेली आहे टीमला, असं कधी वाटलं की ही टीम जिंकते किंवा जिंकणार, असं तुला ऍज अ कॅप्टन कॉन्फिडन्स कुठल्यापासून आला होता, कधीपासून होता? म्हणजे ऍज मी तुला एक सांगू का की महाराष्ट्राची टीम तशी कडकच टीम होती. म्हणजे माझे जे डेब्यू इयर्स आहेत ना तेव्हा सुद्धा मी आत आलो, फेल गेलो, बाहेर झालो तेव्हा सुद्धा टीम चांगलीच खेळत होती. देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. म्हणजे आणि तेव्हा सुद्धा प्रसाद प्रधाननी रन्स केलेले आहेत किंवा नंतर नंदन फडणीस आला त्यांनी. मिलिंद वॉज अ कॉमन डिनॉमिनेटर. म्हणजे मिलिंद मॅटिंग वर आणि टर्फ वर इक्वली गुड होता, विच इज हाऊ इट टॉक्स अबाउट इज बॅटिंग स्किल, नाही का? कारण बॅटिंग वरची 50 ही टर्फ वरची 100 इक्विवॅलंट अगदी ते लोक चांगले करत होते. इथं मला एक स्पेशल मेन्शन करायचं आहे, माझा अगदी जीवा भावाचा मित्र, माझ्याहून वयानी मोठा पण मला अगदी लहान भावासारखं त्यांनी ट्रीट केलं, तो म्हणजे विनायक खेडकर. अनफॉर्च्युनेटली ही इज ऑल्सो पास्ट अवे समवेअर अप देअर. ही विल बी लिस्निंग टू मी. आणि त्या माणसाचं मला वैशिष्ट्य आता सांगायचंय, एकमेव इतक्या महान खेळाडूंमध्ये एकमेव खेळाडू मी महाराष्ट्राचा असा बघितला की वेट विकेटवर इन्व्हिटेशन लीगला विनायक खेडकरला समोरचे खड्डे जाऊन टॅप करावं सुद्धा कधी वाटलं नाही. दॅट वॉज द लेवल ऑफ हिज कॉन्फिडन्स. ग्रेट, असा तो प्लेअर होता. सो त्याची एकदम आठवण होते. तर हे सगळे खेळाडू तेव्हा, रियाज पुनावाला तर काय कमाल, म्हणजे आणि एक वेगळंच कॅरेक्टर. म्हणजे एक एक लाईट वातावरण ठेवायचा. म्हणजे रियाज पुनावाला इतकं ड्रेसिंग रूम उत्कृष्ट ठेवायचा ना तो. त्याचं एक फार फेमस वाक्य आहे ते आता सांगतो, सगळ्या माझ्या खेळाडूंना आवडेल. रियाज पुनावाला दोन चार इनिंग लवकर आउट झाला तर तो बॅटिंगला रणजी ट्रॉफीला जायच्या आधी म्हणत होता, अरे आता रियाज भाई अभी रन करना पडेगा नाहीतर पेपर मध्ये बातमी पुनावालांना वगळले. भोरी स्टाईल मध्ये बोलायचं, पुनावालांना वगळले अशी बातमी येईल, त्याच्या आधी रन करायला पाहिजे. एक्झॅक्टली लाईट वातावरण ठेवणारा माणूस होता. त्याच्यानंतर सकाळी हे काम इक्बाल सिद्दीकीने केलं. ओके, तो पण लाईव्ह आहे कायम. आणि संतोष शाह अति क्वायटली विटी माणूस होता, अतिशय शंतनू आणि संतोष हे तसे क्वायटली पण व्हेरी विटी लोक होते. सिंगल लाइनर्स भयानक असायचे दोघांचे, पण सिंगल लाइनर्स एकदम भारी असायचे. सो हे असं वातावरण होतं. सो द आन्सर टू युअर क्वेश्चन इज, महाराष्ट्राला विनिंग हॅबिट ऑलरेडी तेव्हा व्हायला लागली होती आणि म्हणून आय से इट्स अ सायकल. बऱ्याच गोष्टी स्टार्स पण अलाईन व्हायला लागतात तेव्हा त्या गोष्टी होतात. पण महाराष्ट्र 86, 87, 88, 89, 90 या सगळ्या वेळ चांगलंच खेळत गेलं आणि ऑलमोस्ट 86 to 98, 99 महाराष्ट्राची टीम उत्कृष्ट क्रिकेट खेळलेली आहे. सी इट डिड नॉट ट्रान्सलेट इन टू अ रणजी ट्रॉफी और ट्रॉफी विच इज यु नो आय थिंक ठीक आहे. म्हणजे असं त्याच्यात काही जीवन मरणाचा प्रश्न नाही आहे. जस्ट कप, सी अनदर कप असं म्हणायला. आणि आपण उत्कृष्ट क्रिकेट खेळत होतो ना. पीपल मेड अन इम्प्रेशन, पीपल रिअलाइज दिस इज अ डॅम गुड टीम, दॅट्स ऑल्सो गुड. बट इफ वी हॅड अ ट्रॉफी टू शो त्यातनं अजून एक मोठा असता. पण म्हणजे व्हॉट यू मीन टू से की त्या प्रोसेसला जास्त एन्जॉय केलं तुम्ही लोकांनी रिझल्ट पेक्षा? ऍब्सोल्युटली. आपण पुण्याहून मुंबईला जातो, आपण मळवली वगैरे गेलं की निसर्ग एन्जॉय करत करतच जातो. अगदी अगदी, मुंबईला पोहोचेपर्यंत हा प्रोसेस वॉज इम्पॉर्टंट फॉर यू. हाऊ कॅन यू नॉट एन्जॉय द जर्नी, राईट? है ना, डेस्टिनेशन ही एक वेगळी गोष्ट आहे पण जर्नीच एन्जॉय करायला. सगळ्या मोठ्या खेळाडूंच्या मुलाखतीत तू असशील की द जर्नी वॉज वर्थ वाईल, राईट? इट्स द जर्नी. आणि ती जर्नी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने एन्जॉय करत असता आणि एक कॅमराडरी असते, छान रिलेशन्स असतात,
पाय खेचायचे, एकमेकाची चेष्टा मस्करी करायची, असं असतं. कॅमेरा ड्री जी असते ना, त्याला कॅमेरा ड्री म्हणतात. कॅमेरा ड्री उत्कृष्ट होती आणि ती जवळजवळ 86, 87, 88 तेव्हापासूनच होती. वा, फर्स्ट क्लास, फर्स्ट क्लास. आपण थोडं आता रणजी ट्रॉफी संपण्याकडे येऊयात, कारण नंतर आपण, मी जसं म्हटलं तसं, पुढचा पार्ट आपण जो घेणार आहोत तो अगदी वेगळा विषय असणार आहे. तर मग ज्या वर्षी ठरलं की आता माझं क्रिकेट मला बंद करायचंय, मला रणजी ट्रॉफीतनं रिटायरमेंट घ्यायचे, रादर क्रिकेट मधनं रिटायरमेंट घ्यायचे, तर ते वर्ष कसं होतं? खूप डिफिकल्ट होत? मला थोडीशी, म्हणजे रिटायर मी ऍक्च्युली ऑफिशियली झालोच नाही. ओके, बट आय गॉट अ क्लिअर कट आयडिया दॅट द सिलेक्शन कमिटी डिडंट वॉन्ट टू पिक मी एनिमोर. आणि म्हणजे त्याच्यात थोडं असं झालं की त्यांनी मला बोलवून सांगितलं की सुरेंद्र, आम्ही तुला वन मॅच बेसिस वर सिलेक्ट करू आता. ओ ओके, हाऊ यू परफॉर्म, जो परफॉर्म झाला तर पुढची मॅच. या, आणि लाईफ इज अ अमेझिंग जर्नी. मी पहिल्या मॅचला 70 केला आणि दुसऱ्या मॅचला 152 केला. ओ माय गॉड, त्यांना त्रास झाला या गोष्टीचा. राहता काय बोलून बसलो आम्ही. ऍज अ सिलेक्टर यू गॉट टू डू व्हॉट यू गॉट टू डू. ऍज अ प्लेअर तुमच्या हातात बॅट असते. सो दिस बोलते, वेन आय लुक बॅक, मी कोणालाच त्याबद्दल दोष देत नाही. मी तुला खरं सांगू का, या क्रिकेटच्या जर्नीमध्ये मी नॉस्टाल्जिया या पार्टमध्ये जाणाऱ्या आनंदाच्या गोष्टीच लक्षात ठेवल्यात. अगदी खरं आहे. आणि माझी प्रत्येक खेळाडू अशीच आहे की त्या खेळाडूतला टॅलेंट बघून मी त्याला ओळखायचो. परफेक्ट. आणि तो टॅलेंट त्या खेळाडूला कधीच सोडून जात नाही, त्यामुळे ती व्यक्ती मला नेहमी आवडतच राहते. ती कसं असतं, इट्स अ प्रोसेस. तो तुमच्याशी कसा वागतो यावर तुमचं वागणं अवलंबून नसावं, अवलंबून नसावं मला वाटतंय. आणि आणि क्रिकेटच्या आनंदात न्हावून निघाल्यामुळे मला ही पोझिशन नेहमी ठेवता आली. सो 2001 ला मी ती शेवटची मॅच खेळलो. ऑब्विसली दे टोल्ड सेम थिंग टू शंतनू. सो तेव्हा बलविंदर सिंग संधू कोच होता, त्याची एक कॅव्हिएट होती की मला एकदम दोन सिनियर प्लेअर देऊ नका. तर मग 2001 ला मी खेळलो सीझन आणि आय केम बॅक फ्रॉम इंग्लंड. आय डिड नॉट अनाउन्स माय रिटायरमेंट ऑर एनिथिंग, सो ऑफिशियली आय एम स्टील नॉट रिटायर्ड. निलेश, आय माइट मेक, आय स्टील माइट मेक अ कमबॅक. हा हा मेसेज मी पोहोचवतो जेवढं शक्य. परवाच अजय गुप्ता येऊन गेलाय, त्याला सांगून ठेवतो ही गोष्ट. सुपर. नाही खरंच हे चांगलं आहे माहीत असणं की अजून ऑफिशियल रिटायरमेंट झालेली नाहीये. पण जो सपाट, पण हाताचा तो, यस यस, हा रणजी ट्रॉफी. आणि त्याच्या आधी मला एक फार मोठा युनिक अनुभव आला की मी इंग्लंडला जात असायचो आणि इंग्लंडला गेल्यामुळे माझं बँक ऑफ इंडिया मधलं लीव्ह रेकॉर्ड काय एवढं छान नव्हतं. लीव्ह रेकॉर्ड फॉरेनर होतास त्यांना. हा, बँकेत जरा कुरकुर सुरू झाली आणि देन तेवढ्याच मला आउट ऑफ टर्न प्रमोशन मिळालं. मी सार्कला गेलो ना. सो 1992 ला मी सार्क टुर्नामेंट सिद्धू बरोबर ओपन केल्यानंतर ते ट्रीटेड इंटरनॅशनल प्लेअर आणि त्यांनी मला प्रमोट केलं. आणि दॅट टर्न आउट टू बी अ ट्रॅप ऍक्च्युली, कारण ते प्रमोट केल्यानंतर 9 ते 5 बसण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ओके, आता जबाबदारी वाढली म्हणजे थांबायला पाहिजे. जबाबदारी वाढली तर मग त्या सगळ्या ह्याच्यात मी ऍक्च्युली रिझाईन करायचं ठरवलं 1997 ला. ओके, आणि मी खूप फाईट आउट केलं ते, पण मला असं लक्षात आलं की फारशी मला याच्यात काही मदत होणार नाहीये. मुंबईला हेड ऑफिसला मी फक्त आई वडिलांशी बोललो आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये फार कमी ठिकाणी असं होत असेल. मी आई आणि भाऊ म्हणायचे, माझ्या वडिलांना भाऊ म्हणायचो आम्ही. तर त्यांना मी विचारलं की मी बँकेची नोकरी सोडू इच्छितो. तर फॉर जेन्युइन मिडल क्लास फॅमिली एका मिनिटात ते मला म्हणले, एन्जॉय करत नसेल तर सोड. काहीही म्हणणं नाही, म्हणजे त्यांना सुद्धा माझ्या भवितव्याची काळजी नव्हती, मला तर स्वतःला माझ्या भवितव्याची काळजी कधीच वाटली नाही. म्हणजे कुठलाच सेटबॅक हा मला रनडाऊन करू शकत नाही. बरोबर. सो मी मुंबईला गेलो. मुंबईला गेलो आणि मेहरोत्रा नावाचे जीएम होते आणि त्यांच्या केबिनच्या बाहेर बरेच त्यांच्या स्टुजेसची गर्दी होती.
चमच्यांची वगैरे त्यांच्याशी आणि मला आतच जायला मिळत नव्हतं. मला तास दीड तास गेल्यावर मधला क्रिकेटर जागा झाला आणि त्यांचं केबिन उघडून मी त्यांच्या केबिन मध्ये गेलो डायरेक्ट. आणि मी त्यांना म्हटलं साहेब मी स्पोर्ट्स रिक्रुटमेंट या कॅटेगरीत रिक्रूट झालेला एक आपल्या बँकेतला छोटासा खेळाडू आहे, माझं नाव सुरेंद्र भावे. ते म्हणले नाही नाही आपका लीव रेकॉर्ड बहुत ही खराब आहे, हम आपके लिए कुछ नहीं कर सकते. तर मी त्यांना म्हटलं इसीलिए मैं डेढ़ घंटा बाहर बैठा था, आई हैव कम टू रिझाईन. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव होते बाबा कहां से आए हो यार, आम्ही लोकांना दमदाटी करून जागच्या जागी बसवतो, तुम कहां से आए हो यार. आणि त्यांच्या समोर रेसिग्नेशन टाकला. तिथे सगळे बसले ऑफिसर माझ्याकडे असे आचंबेने बघत होते आणि मी रिझाईन करून परत आलो आणि इंग्लंडला जात राहिलो. 2001 पर्यंत इंग्लंडला जात राहिलो आणि तो फेज होता. सो रिझाईन करणं किंवा रेलिंक्विश करणं किंवा काढलं जाणं या तिन्हीची मला भीती वाटत नाही. त्याचा लाईफ मध्ये पुढे खूप फायदा झाला म्हणायला हरकत नाही, स्पेशली क्रिकेट मध्ये प्रचंड फायदा झाला म्हणजे बँक सोडून. आणि बँकेने मला मध्ये एकदा फेलिसिटेट केलं आणि तेव्हा ऍक्च्युली मी इथं नव्हतो, माझ्या बायकोनी ती रिसीव्ह केली ट्रॉफी बँक ऑफ इंडियाने. आणि बँक ऑफ इंडियाचे माझे संबंध म्हणजे पीवायसी बँक ऑफ इंडिया महाराष्ट्राची टीम यांच्याशी माझे ऋणानुबंध आहेत. आणि ऋणानुबंध आहेत ना हा शब्द फार हे आहे, ऋणानुबंध कधीच तुटत नाही. नाही तुटत, अगदी अगदी, व्हेरी वेल सेड. तुमची जी नाळ यस अगदी या सगळ्या कॅटेगरीतलं बँक ऑफ इंडिया पीवायसी चं क्रिकेट मी इतकं एन्जॉय केलं म्हणजे मला अक्षरशः तुला सांगतो त्या जुन्या इन्व्हिटेशन मध्ये पीवायसी कडनं खेळताना प्रत्येक अपोजिशन मध्ये कोण खेळायचं ते विविडली आठवत. विविडली मी तुझ्याकडे 5 मिनिटात तुला मी ते हे करू शकतो. पुना क्लब सुभाष रांजणे, प्रसाद कांडणे, राजू मेहता, मिलिंद गुंजाळ, श्रीकांत कल्याणी, तात्या बिब्वे, सुरेश बिब्वे अतिशय हार्ड हिटिंग ओपनिंग बॅट्समन होता, भूपेंद्र शर्मा पुना क्लब, डेक्कन जिमखानाच्या ज्या टीमशी मी खेळलो त्याच्यात हेमंत साठले, केदार जोगळेकर, पम्या मुंगी, दास बाबू, काही काळ संतोष गोखलेही खेळला, जेडी कुलकर्णी लेफ्ट हँड स्पिनर, ओके पराग पितळे लेफ्ट हँड स्पिनर, चिंचा, समीर इनामदार, अंदा ओ, अनिरुद्ध ओ, हे सगळे लोक, विलास क्रिकेट क्लब, रँडॉल्फ शेपर्डसन, मॉरिस डॅनियल, त्याचं मी नाव नेहमी घेतो कारण ते इतकं अतिशय आवडतं. रँडॉल्फ डॅनियल्स, सुनील गुदगे, नितीन खानीवाले, विजय शेट्टी, अफजल पठाण, निकी सल्दाना ज्यांच्याबद्दल मला अतिशय अप्रतिम व्यक्तिमत्व, निकी सल्दाना, ते हे सगळे विलास क्लबचे मोठे प्लेयर. युनायटेड कडे एक अतिशय छोटी गँग होती आणि त्यांच्याकडे पिल्ले काका नावाचे एक ऑर्गनायझर होते त्यांचे, पिल्ले काका. पिल्ले काका इतके ग्रेट होते तर पिल्ले काकांना मी पीवायसीच्या आत आलं की बदामाचं झाड आहे पहिले, युनायटेडची मॅच असली की पिले काका 7:30-8:30 त्या झाडाखाली असायचे. त्यांना मी सांगितलं होतं रणजित खिडीत, अप्पा सावंत, चारू मोहिते, अनदर वन ऑफ माय सोल मेट्स इज नॉट विथ अस एनिमोर, चारू मोहिते माझा एकदम परम मित्र, तो अप्पा सावंत, रणजित खिरीड, चारू आफळे, त्यांच्याकडे एक टीम होती. मी पिल्ले काकांना सांगितलं ही टीम तुम्ही एकत्र ठेवली तर ही टीम एक दिवस इन्व्हिटेशन ट्रॉफी जिंकेल. हे तिकडनं खेळायचे शर्मा इलेव्हन कडनं, पप्पा शर्मा, विजू शर्मा, भूपेंद्र शर्मा, नंतर काही काळ केदार भावे तिथे खेळला पण नंतर तो पुना क्लबला खेळला. केदार पुना क्लबला व्हेरी लॉंग करिअर ऍट पुना क्लब. पुना क्लबचा पतिराव शेळके ग्रेट फास्ट बॉलर. आणि असे हे सगळ्या स्पोर्ट्समन कडनं शंतनू देशपांडे ब्रदर्स, मंगेश वैद्य, माझा परम अनंत चाफेकर, हे सगळे, आणि बँक ऑफ इंडिया मधले माझे मित्र रमण द्रविड, श्रीकांत जाधव, श्याम ओक, सुभ्या राजने, मी, श्रीकांत जाधव, नंतर
आमचे दोन खो खो प्लेयर अकरात खेळायचे नेहमी, दडपडे आणि बळसंकर. संजय पाटण आता अतिथे प्रतीत यश अथलेटिक्सचा कोच आहे. संजय पाटण तो खो खो प्लेअर होता, तो आमच्याकडनं टीममध्ये यायचा. अजित गाडगीळ नावाचा खेळाडू यायचा. आणि हे असे आमचे सगळे बँक ऑफ इंडियाचे खेळाडू. आणि पीवायसीचं काय सांगू मित्रा तुला, ऍज अ डेक्कन प्लेअर यू विल अंडरस्टँड. पीवायसीला अनेक जनरेशन बरोबर मी खेळलो, पण अगदी अण्णा पेडणेकर, राजू भालेकर, हेमंत तळवलकर, श्याम ओक, मकरंद दीक्षित, प्रसाद प्रधान, सुनंदन लेले, भालचंद्र जोगळेकर, ही टीम आणि विश्वास गोरे, विनय द्रविड, या सगळ्या लोकांना क्रिकेट खेळलो. नंतर आपला कॅमी इंद्रजित कामटेकर, निरंजन गोडबोले, महेंद्र गोखले, नंतर हेमंत जाधव, पण अभि जाधव, या लोकांबरोबर खेळलो. म्हणजे माझं इतके व्हायब्रंट मेमरीज आहेत की खूप खूप. आणि आय लव्ह दॅट इन्व्हिटेशन फॉर्मॅट आणि ते वेट विकेटवरच्या मॅचेस आणि कब ऑफ महाराष्ट्रकडे सिधये ब्रदर्स महाराष्ट्रकडे ते होते. आता इन्व्हिटेशनचं तू सांगितलं म्हणून मला अचानक आठवलं की आपण ज्यावेळेस पीवायसी डेक्कनची मॅच एक वन एक अवे आणि एक होम अशी व्हायची, तर तुम्ही आमच्याकडे आल्यानंतर पाऊस पडत असेल तर आपल्या मॅचेस व्हायच्या टेबल टेनिसच्या. आतमध्ये आमच्या इथे टेबल टेनिस टेबल लावलेलं असायचं, डबल्स खेळायचं आपण त्याच्यामध्ये आणि विनर्स टू स्टे असायचं. आणि त्यात सुद्धा पण खूप खुन्नस व्हायची, खूप मजा यायची, दंग असायचा, खूप मजा यायची त्यावेळेस. आणि ऍज आय सेड, दोज रायव्हलरीज वेर व्हेरी क्यूट रायव्हलरीज. आय थिंक वी ऑल प्लेड व्हेरी हार्ड क्रिकेट, एक्स्ट्रीमली हार्ड क्रिकेट खेळलो, पण काय दोस्ती होती रे. म्हणजे नंतर संध्याकाळी बैठक ज्याला क्रिकेट मध्ये अप्पाच्या इकडे बसायचं कॅन्टीन मध्ये, ती सगळी बरेचदा एकत्र असायची. म्हणजे असं बॅरियर्स काही नव्हते. आणि म्हणून मी तुला सांगेन ना, क्रिकेटचा आनंद मी अशासाठी लुटला की माझे क्रिकेट आयुष्यातले माझे तीन, म्हणजे आई वडील आणि देव सोडलं ना, तर मी तीन गोष्टींना आयुष्यात अतिशय जवळ केलं मनाच्या. म्हणजे क्रिकेट, म्हणजे स्पोर्ट, संगीत आणि वाईल्ड लाईफ. तिन्ही गोष्टी, आणि या तिन्ही गोष्टीमध्ये कुठलंही डिस्क्रिमिनेशन नसतं. ग्रेट. जात नसते, धर्म नसतो, वय नसतं, नेशन हे बॅरियर नसतं, काही नसतं. या तीन गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत, त्यामुळे मी नेहमी आनंदात असतो. खूप खूप सुंदर, खूप सुंदर. खरंच मी तेच मगाशी सांगताना बोलणार होतो की तुझ्या हातात जो काळा गंड आहे तो एकदा दाखव फक्त सगळ्यांना. तर हा गंड्याची स्टोरी, हा ह्याची स्टोरी मी तुला सांगतो. मी जिमखानावरती कोचिंग करायचो आणि त्यावेळेस तुमच्या लोकांची मॅच होती, आपली रणजी ट्रॉफीची महाराष्ट्राची मॅच होती स्टेडियमवरती. तर त्यावेळेस ते एक महिन्याचं समर कॅम्प चालायचं, तर दोन चार मुलांच्या हातात दुसऱ्या दिवशी मी हा गंडा बघितला अचानक. म्हटलं हे काय, म्हणजे सुरन सर नाही का घालत, तसं म्हणे घालायचं आम्हाला. म्हणजे तिथून तुला लोक ते फॉलो करत होते, ते एक आलं. त्यानंतर दुसरं म्हणजे ते शिट्टी मारून जे काय फील्ड मुव्हमेंट हलवणं होतं ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. आणि त्यावेळेस खरंच पुणेकर हळहळले की हा काळा गंडा दिसणार नाही आणि हे परत शिट्टी वाजून मुव्हमेंट दिसणार नाही. त्यामुळे बरेच पुणेकर नाराज नक्कीच झाले होते. ज्यावेळेस तू रिटायरमेंट म्हणा, तशी ऑफिशियल नाहीये अजूनही, म्हणतोस की कधी येऊ शकशील. पण तुला मी रिटायरमेंटची गंमत सांगतो. तुम्हाला त्या क्षेत्रात, म्हणजे तुझा माझा पुढचा प्रवास ऐकशील तेव्हा मी त्या क्षेत्राशी जवळनं निगडीत राहिलो हे सगळ्यांना माहिती आहे. पण तुला मी एक सांगतो, मी एक गौतम राजाध्यक्ष, तुला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे, माझ्या मित्राबरोबर मी एकदा त्यांच्याकडे गेलो होतो 2001 आणि मला ती भेट अजूनही, म्हणजे अक्षरशः इतकी की माझ्या अंगावरचे केस उभे राहतात इतकी रोमांचकारी भेट होती. मला त्यांच्याबद्दल खूप आदरही होता. आणि अरे मी क्रिकेटच्या भाषेत त्यांनी मला विचारले की काय सुरेन तुम्ही आता काय करता, तर मी त्यांना म्हटलं सर क्रिकेट संपल्यानंतर मी कोचिंग करतो. तर ते म्हणले अहो सुरेन क्रिकेट कधीच संपत नाही हो. क्रिकेट संपत नाही, करिअरही कधी संपत नाही, त्याला वळण मिळतं आणि ते त्याला अतिशय सुंदर वळण देणं हे प्रत्येक व्यक्तीच्या हातात असतं. तुमच्या हातात आहे, सुपर, व्हेरी वेल. हे गौतम राज्याध्यक्षांचे शब्द आहेत आणि इतके आवडले की आपण बोली भाषेत असं बोलतो की माझं
ऍक्टिव्ह क्रिकेट करिअर संपलं असं म्हणतात. त्यांना त्यांनी मला करेक्ट केलं की सुरेन तसं नाही, करिअर संपत नाही, एक सुंदर वळण घेत सुपर. या वळणावरतीच आज आपण थांबायला हरकत नाही. ऑलमोस्ट 1 तास 35 मिनिट आपण बोलतोय, सगळे जण इथे अजून आहेत, खूप लोक एन्जॉय करतायत. मित्रांनो, तुम्ही बघताय लियान क्लीन अँड केअर क्रिकेट गप्पा. तर हा सुरेंद्र भावे बरोबरचा आपला जो भाग आहे तो भाग असाच आपण मंगळवारी चालू ठेवणार आहोत. तर पुन्हा एकदा भेटूयात येत्या मंगळवारी. हीच व्यक्ती ती आहे, ह्याच व्यक्तीचे अजून बरेच अँगल आपल्याला बघायचे, बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करायची. थोडक्यात सुरेंद्रने जाता तर सांगतो मी काय काय आपण म्हणतोय त्याप्रमाणे, की अजून एमसीएतलं काम आहे, बीसीसीआयचं काम आहे, जी इंडियाची टीम आत्ता आपल्याला जेवढी स्ट्रॉंग दिसतीये, जी आत्ता की टेस्ट मॅच मध्ये नंबर 1 आहे, ती घडवण्यामागे या माणसाचा खूप मोठा हातभार आहे. त्याविषयी देखील आपल्याला खूप चर्चा करायची. वर्ल्ड कप तो कोणीच विसरणार नाही, 2000 वर्ल्ड कप, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर ह्या सगळ्या गप्पा आपण येत्या येणाऱ्या मंगळवारी पुन्हा एकदा मारूयात. तर आज थोडासा आपण अल्पविराम घेऊयात. आज मला वाटतं त्यालाही बोलून बोलून थकला असेल, थोडासा आराम करू देत, 2 दिवस आराम करू देत गळ्याला, कारण लक्षात असू दे की मंगळवारी गाणं पण म्हणायचं आहे. तर लोकांची बरेच रिक्वेस्ट आहेत गाण्याच्या बाबतीत. तर खूप मजा आली, थँक्यू व्हेरी मच. खूपच छान प्रोग्राम झाला, जवळपास 1.5 तास 2 तास गप्पा मारतोय. परत मंगळवारी आपण एकदा भेटूया सर्वांना. जाता जाता काय सांगशील यांना? काय नाही, या सगळ्यांनी ज्यांनी आज फेसबुकला जॉईन केलं त्या सगळ्यांना धन्यवाद. विजय नवले, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद, प्रायोजकता तुम्ही या कार्यक्रमाची केल्याबद्दल. आणि कसं असतं माहिती का, की या गप्पा मारायला मजा काय येते माहिती का, इट इज नॉट ओनली नॉस्टॅल्जिया, पण एका अत्यंत निर्मळ पद्धतीने हा इंटरव्ह्यू चाललाय. म्हणजे हा कुठेही कुठेतरी अडचणीत आणायचं आहे मुलाखतीत कोणाला तरी वगैरे असे भाव नसल्यामुळे क्लिअर कट गप्पा आहेत. आणि क्रिकेटमध्ये गप्पांना खूप महत्व असतं, कारण क्रिकेटमध्ये टीम म्हणून तुम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी गप्पा मारत असता आणि त्या गप्पांच क्रिकेट उलगडत असतं. क्रिकेट म्हणजे असं काही महान ब्रह्मज्ञान नाहीये, ते गल्लीतल्या खेळणाऱ्या मुलालाही त्याचं ज्ञान असतं, नंतर एखाद्या इंजिनियरलाही त्याचं ज्ञान असतं. सो गप्पांच्या स्वरूपातला हा कार्यक्रम आहे, त्यामुळे याच्यात मजा येते असं मला वाटतं. येस, थँक्यू व्हेरी मच. तर अशाच गप्पा चालू ठेवूयात, येणाऱ्या मंगळवारी भेटूयात मित्रांनो. येस, थँक्यू व्हेरी मच. आज इथेच थांबूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू.